सादर करीत आहोत श्री भीमराव तरटे लिखित कोप या कादंबरीचा अंतिम भाग रात्री दहा वाजता मोठ्यानं शिटी वाजवत गाडी स्टेशनमध्ये आली गाडीला माणसांची तुरळकच गर्दी असल्यानं बरेच डबे रिकामी होते ते वृद्ध जोडपं ज्या डब्यात चढलं त्याच डब्यात सुगंधही चढली साडे दहा वाजता गार्डनं हातातील हिरवं निशाण वर खाली करून शिटी फुंकताच गाडी हळूहळू स्टेशनच्या बाहेर पडून पुण्याच्या मार्गानं धावत निघाली नुकताच पाऊस पडून गेल्यानं चावरा वारा सुटला होता त्यामुळं बोचरी थंडी पडली होती गाडीचा वेग वाढल्यानं प्रवासी अंगावर पांघरून ओढून बसले होते सुगंधाच्या जवळ पांघरून नसल्यानं तिला खूप थंडी वाजत होती थंडीमुळं ती पोटात पाय घेऊन अंगाचा मुटका करून पडली होती सुगंधाच्या डोक्यात अनेक विचार येत होते आपल्याला आता ना सासर ना माहेर आपण वनवाशी आपल्या नशिबाचं हाल आपण मामाला तरी काय सांगावं या विचारानं तिला भडभडून आलं तिच्या डोळ्यातून अश्रुगुळ लागले जवळच बसलेल्या त्या वृद्ध जोडप्यातील महिलेला सुगंधा रडत असलेली दिसत होती सुगंधाकडं पाहून तिला कसली तरी शंका आल्यानं ती सुगंधाच्या जवळ येऊन म्हणाली तुझ्यासोबत कोणी गडी माणूस नाही काही सामान पण दिसत नाही तू एकटीच कुठं निघालीस सुगंधा उठून बसत त्या वृद्ध महिलेकडं भरल्या डोळ्यानं पाहत म्हणाली मावशी मी मुंबईला मामाकडं जात आहे अगं तरणी पोरगी तू असं रात्री बेरात्री एकटीनं प्रवास करणं आजकाल बरं नाही तिच्या प्रश्नावर सुगंधा काहीच बोलली नाही सुगंधाची होत असलेली घालमेल पाहून त्या वृद्धेला राहावलं नाही खरं कारण काहीतरी वेगळंच दिसत असल्याचं तिला जाणवलं होतं ते जाणून घेण्यासाठी ती सुगंधाच्या जवळ बसली थोड्या वेळानं तिनं विचारलं मी बऱ्याच वेळापासून पाहते मला सांग तू का रडत आहेस ती असं बोलताच सुगंधाच्या मनाचा बांध फुटला सुगंधाला आता गलबलून आलं तोंडात साडीच्या पदराचा बोळा कोंबून ढसाढसा रुडू लागली थोड्या वेळानं सुगंधा डोळे पुसत घडलेली सर्व कहाणी तिला सांगून आपलं ऊर मोकळं करून घेतलं हे ऐकून त्या मायाळू स्वभावाच्या महिलेलाही गहीवरून आलं काही दिवसापूर्वी तिच्याही एकुलत्या एका मुलीच्या बाबतीत असंच घडलं होतं मुलीच्या घरच्यांनी मूलबाळ होत नसल्यानं तिला छळून मारलं होतं यामुळं सुगंधाकडं पाहून तिला आपल्या मुलीची चा आठवण झाली आणि तिच्या मनात कालवा कालव झाली सुगंधाची आप भीती ऐकून त्या महिलेच्याही डोळ्यात पाणी तरळलं सुगंधा पोटूशी असल्यामुळं तिला तिची दया आली तिनं सुगंधाला विचारलं मुली तू काही खाल्लं का सुगंधा काहीच बोलत नसलेले पाहून त्या महिलेनं आपल्या जवळची उरलेली एक भाकर चटणी आणून तिला दिली आपल्या बॅगेतून एक पांघरून काढून सुगंधाच्या अंगावर पांघरली एका परक्याबाईनं एवढं प्रेम दिल्यानं सुगंधाला आपल्या आईची आठवण होऊन तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येऊ लागले सकाळी गाडी पुण्यात घुसली सिग्नल न मिळाल्यानं गाडी वारंवार शेट्या मारत होती त्या आवाजानं लोक हळूहळू झोपेतून जागे होत होते सुगंधा अजून अर्धवट झोपेतच होती त्या वृद्ध महिलेनं तिला झोपेतून उठवलं सुगंधा खडबडून उठून बसली त्या महिलेनं तिला चूळ भरायला लावून म्हणाली अगं तुझा मामा मुंबईला कुठं राहतो तुला मामाचा पत्ता माहीत आहे का सुगंधानं काहीच माहिती नसल्याचं तिला सांगितलं त्यामुळे ती महिला काळजीच्या सुरात म्हणाली अगं मुंबई शहर खूप मोठं आहे या अनोळखी शहरात तू कुठं म्हणून शोधत फिरणार यावर सुगंधा काहीच बोलत नसल्याचं पाहून ती महिला म्हणाली मग तू असं पत्ता लागला की जा सुगंधालाही वाटलं खरच आपल्याला मामाचा पत्ता ठाऊक नाही एकटी त्यांना कुठं शोधत फिरू जर तो सापडला नाही तर काय करावं उघड्यावर राहण्यापरीस आपल्याला राहायला या माऊलीचा आधार तरी आहे आपला भाऊ याच शहरात राहतो बऱ्याच दिवसांपासून त्याची आपली भेट नाही तो जर भेटला तर त्याला सोबत घेऊन मामाकडं जावं असा विचार करून ती त्यांच्याबरोबर चालण्यास तयार झाली गाडी स्टेशनवर येताच जो तो आपापलं सामान घेऊन उतरण्याची घाई करत होता सुगंधा गाडीतून उतरून त्या जोडप्याच्या मागोमाग स्टेशनच्या बाहेर आली सर्वजण एका कारमध्ये बसून घराकडे निघाले जिकडे तिकडे उंचच उंच इमारती दिसत होत्या माणसांची व गड्यांची तोबा गर्दी पाहून सुगंध भांबावून गेली तिनं यापूर्वी एवढं मोठं शहर कधीच पाहिलं नव्हतं या मोठ्या शहरात ती पहिल्यांदाच आली होती सुगंधा गावातून अचानक गायब झाल्यानं सोपाननं तिचा नातेवाईकांकडे खूप शोध घेतला परंतु ती काही सापडली नाही त्यामुळे निराश होऊन तो गावाकडं परत आला सुगंधा गेल्यापासून त्याचं गावात मन लागत नव्हतं तमाशातील बाईनंही लाथाडल्यामुळं तो स्वतःची पांढरी सोडून बेवारशासारखा गावोगावी भटकत होता इकडं गावात त्याची म्हातारी एकटीच राहत होती आपली सून आणि एकुलता एक लोक निघून गेल्यापासून तिनं धसकास घेतला होता तिला आता कोणाचाही आधार होला नव्हता तिचं वय झाल्यामुळं अंगमेहनतीचं कोणतंच काम होत नव्हतं यामुळं ती अन्नाला मोताद झाली होती जगण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं त्यामुळे ती गावातील बंडू शेंडेंच्या पिठाच्या गिरणीत झाडू मारत होती लोकांनी दळण दळून गेल्यावर प्रत्येकाचं थोडं थोडं खाली आदरणीत सांडलेलं पीठ जमा करून त्यावरच आपलं पोट जगवत होती गावात लाईट नसेल तेव्हा पीठ मिळत नव्हतं म्हणून तिची पंचायत होत होती अशावेळी ती गावात कोणाच्याही दाराच्या वळचणीला उभी राहून हात पसरत होती अशा प्रकारे जगण्यासाठी तिच्या जीवाचे हाल सुरू झाले गरीब स्वभावाच्या सुगंधाला अतोनात छळलं तिचा तळतळाट लागला म्हणूनच म्हातारीवर ही वेळ आली जैसी करणी वैसी भरणी असं गावातील आयाबाया बोलत होत्या म्हातारीच्या अक्रस ताळेपणामुळेच सुगंधानं आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं असेल या भावनेनं शेजारी पाजारीही म्हातारीकडे दुर्लक्ष करू लागले सोपांच्या व्यसनी आणि बाहेर ख्याली स्वभावामुळं जवळच्या पाहुण्यारावळ्यांनीही पाठ फिरवली होती त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली होती परंतु सोपांच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता त्याच्या या अवस्थेला तोच कारणीभूत होता सोपान दिवस उघवण्यापूर्वी देशी दारूच्या अड्ड्यावर बसत होता लवकरच जवळचा पैसा अडका संपल्यानं कुठेतरी काम करण्याच्या उद्देशानं तो फिरत फिरत तालुक्याला आला सोपानं एका हॉटेल मालकाला विनंती करून रोज मजुरीवर काम करू लागला कामाच्या मिळालेल्या पैशाची मनसोक्त दारू पिऊन कोठेही लोळू लागला सोपानचं व्यसन इतकं वाढलं की त्या व्यसनापाई तो मालकाची नजर चुकून अनेकदा गल्ल्यातून पैसे चोरत होता चोरी जास्त दिवस लपत नाही याप्रमाणे एके दिवशी पैसे चोरताना मालकानं त्याला रंगेहात पकडलं सोपान केविलवाणा चेहरा करून माफी मागत होता परंतु मालकानं हड्डी नरम करून त्याला हाकलून दिलं तो तीन महिन्यातच रस्त्यावर आला कर्माचं फळ त्याला मिळालं होतं दोन दिवसांपासून कामधंदा नसल्यामुळं तो उपाशी होता तरीही पोटातील दारूचा अंमल काही उतरू देत नव्हता नशेतच तो बडबडत रस्त्याला लागला आपण कुठं जात आहोत हे त्यालाही कळत नव्हतं सोपान रात्रभर चालून चालून थकला दारूच्या नशेमुळं त्याला रस्त्यानं नीट चालताही येत नव्हतं झोकांडे खात तो चालत होता अंधार असल्यानं त्याला नीट दिसत नव्हतं त्यामुळं तो एका दगडाला अडखळून रस्त्याच्या मधोमध पडला पहाटे पहाटे थंड हवा लागल्यामुळं त्याला रस्त्यावरच झोप लागली रस्ता आडमार्गाचा असल्यानं वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या धडकेत कुत्र्यासारखा चिगारला गेला दारूच्या वाईट व्यसनापायी त्याची अशी बर्बादी झाली सकाळी त्या रस्त्यानं पोलिसांची गाडी जात होती अचानक त्यांना रस्त्यावर एका चिरडलेल्या अवस्थेत पुरुषाचं प्रेत दिसताच त्यांनी गाडी उभी करून पाहणी केली सदरची घटना काही वेळापूर्वीच घडल्याचं दिसत होतं पोलिसांनी रीतसर पंचनामा करून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद केल्यावर प्रेताच्या नातेवाईकांचा खूप शोध घेतला पण कोणीच पुढं आलं नाही पोलिसांनीच दुसऱ्या दिवशी त्याची विल्हेवाट लावली बिब्बा आपल्याच तेलानं जळाला होता दारूच्या व्यसनानं सोपांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यापासून त्याच्या म्हातारीनं तर हायच खाल्ली आता तिनं अन्नपाणी सोडलं सोपांच्या चिंतेनं ती वरचेवर खंगत चालली होती म्हातारी शेजाऱ्यांशीही नीट राहत नव्हती तिला शेजाऱ्यांचं आता देखवत नव्हतं शेजाऱ्यांनी तिला अनेक वेळा मदत केली पण तिच्या हेकट स्वभावामुळं त्यांनीही तिच्याकडं कानाडोळा केला एके दिवशी तिच्या अंगात ताप भरला तिला उठून बसता येत नव्हतं पोटात काहीच नसल्यामुळं अन्न पाण्या वाचून म्हातारी गचकली दोन दिवस झाल्यावर म्हातारीच्या घरातून कसला तरी कुबट वास येत होता शेजाऱ्यांना शंका आल्यानं त्याने तिच्या घराचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार उघडत नव्हतं कारण म्हातारीनं आतून कडीकोंडी लावून घेतली होती काही माणसांनी तिच्या घरावरील भरका आणि वास उचकटून बघितल्यावर म्हातारी बाजत लाकडासारखी ताटून गेलेली दिसली तिच्या नाकातोंडावर हिरव्या माशा बसत होत्या मढ्याचा उग्रवास सुटल्यानं ना आयाबाईंनी नाकातोंडाला पदर लावला म्हातारीला जवळचं कोणीच नसल्यानं शेजाऱ्यांनीच चंदा गोळा करून तिला येरवाळीच गावपांदीला जाळून टाकलं सरणाच्या धुराबरोबर म्हातारी कैलासाला गेली एक मूर्खबाई या जगातून कमी झाली सुगंध गेल्यापासून सहा महिन्यातच सोपांच्या पडक्या घराला कुलूप लागला राहुटीतील रामजी पाटलानं वशिल्याच्या किल्ल्या फिरवल्यामुळं रंग्याला अटक झाली नाही त्यामुळे तो गावात उजळ माथ्यानं फिरत होता सुगंधावर कुणी अत्याचार केला याची एकमेव माहिती रंग्याचा मामा रामजी पाटील आणि सुगंधाच्या शेजारी राहणाऱ्या मंजुळाबाईलाच होती काही दिवसानं ही बातमी तिच्या मामाला आणि भावाला कळल्यानं ते राहुटीला येऊन सुगंधाच्या अंगणात धाय मोकलून रडू लागले हे पाहून सर्व गल्लीतील बायका माणसं सुगंधाच्या अंगणात येऊन सुगंधाच्या भावाला तसेच सुदाम आणि त्याच्या पत्नीला समजावत होते काही वेळानं मंजुळाबाई सर्वांना घेऊन आपल्या घरी आली तिनं अंगणातच बाज टाकून सर्वांना चहापाणी दिलं चहापाणी झाल्यावर हळूच उठून सुदामच्या बायकोला तिनं घरात बोलवून दबक्या आवाजात सुगंधाची सर्व हकीकत कोणालाही न सांगण्याच्या अटीवर तिच्या गानात सांगितले मंजुळाबाईचं ऐकून सगुणाच्या डोळ्याला अंधारी आली ती डोळे पुसत बाहेर आली पण तिनं सुदामला काहीच सांगितलं नाही सुदामची सासूरवाडी राहोटीच असल्यानं सुदाम दोन दिवस राहून मुंबईला निघून गेला भानू पुण्याला कॉलेजला गेला सुदामला धारावीच्या झोपडपट्टीत हक्काची जागा मिळाल्यानं त्यानं तिथं कायमचीच वस्ती केली आता कठळ्यात कोणीच नसल्यानं भानू अधूनमधून मामाकडे जात येत होता काही दिवसानं मामीकडून सुगंधावर कोण अत्याचार केला याची माहिती भानूला समजली आपली एकुलती एक बहीण तिच्यावर अत्याचार झाल्यानं ती कुठं गायब झाली हे समजत नव्हतं त्यामुळे त्याला खूप दुःख झालं आपली बहीण कुठं असेल म्हणून तिचा सारखा विचार करून भानू उदास राहू लागला सुदाम जवळच्या नातेवाईकांकडं सुगंधाचा खूप शोध घेत राहिला पण ती काही सापडली नाही सुगंधाला पुण्यात येऊन चार महिने उलटून गेले तिच्या वागण्यात आणि राहणीमानात आता खूपच बदल झाला होता सुगंधाच्या पोटातील गर्भ दिवसेंदिवस वाढत असल्यानं तिला काम करणं जड जात होतं तरीही ती नित्यनियमानं त्या वृद्ध दाम्पत्याची मनापासून सेवा करत होती आपणाला त्यांनी आसरा दिला म्हणून सुगंधा अशा अवघडलेल्या अवस्थेतही त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी वेळेवर करत असे सुगंधाची नम्रता आणि तिचं आदरयुक्त वागणं आणि भोळा स्वभाव पाहून त्यांनीही तिला अंतर दिलं नाही अशा रीतीनं सुगंधा लवकरच त्यांच्यात मिसळून गेली वृद्ध दाम्पत्याला मूलबाळ नसल्यानं त्यांनी तिला आपली मुलगीच मानली सुगंधाचा नववा महिना सरून दिवस पूर्ण झाल्यानं त्यांनी तिला दवाखान्यात भरती केलं सुगंधा सुखरूप बाळंतीण होऊन तिला मुलगी झाल्यानं त्या वृद्ध दाम्पत्याला खूप आनंद झाला भानूला पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता महाविद्यालयापासून जवळच एका हॉस्टेलमध्ये त्याची जेवणाची व राहण्याची मोफत सोय असल्यानं त्याची मोठी अडचण दूर झाली भानूला तेथे अनेक मित्र मिळाल्यानं त्याच्या मनाला थोडी उभारी आली हॉस्टेलमधील मित्रांपैकी काही मित्र गरिबीतून आलेले तर काही श्रीमंतीत वाढलेले श्रीमंत घरची मुलं कॉलेजच्या नावाखाली दिवसभर टवाळक्या करत फिरायचे हॉस्टेलवरील काही मुलं त्याला क्रिकेट खेळायला चल म्हणून बोलवायचे परंतु भानू त्यांना टाळत होता भानूला आपल्या परिस्थितीची जाणीव असल्यानं तो एकटाच हॉस्टेलवर थांबवून अभ्यास करत होता हे पाहून काही मुलं त्याला नेहमी चिडवायचे परंतु तू कधीच विचलित होत नसे आता त्याची बारावीची परीक्षा जवळ आली होती आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून भानू दिवसभर अभ्यासात मग्न असायचा कधी कधी गावची आठवण झाली की तो उदास व्हायचा अशातच त्याची बारावीची परीक्षा सुरू झाली भानू प्रत्येक पेपर मन लावून सोडवत होता एकदाचे सर्व पेपर संपले आणि तो मामाकडं धारावीला आला मामाचा मुलगा वैभव एका हॉटेलात कामाला होता वैभवच्या ओळखीनं भानूला एका हॉटेलात काम मिळालं भानू रोज सकाळी पाचला उठून कामावर जायचा मामाला आपलं ओझं वाटू नये म्हणून तो सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हॉटेल मालकाकडंच घ्यायचा भानूचा नम्र स्वभाव आणि त्याचं काम पाहून हॉटेल मालक खुश होऊन कधीमधी त्याला अधिकचे पैसे द्यायचे आज बारावीचा निकाल असल्यानं भानू सकाळीच हॉटेलवर आला पहाटेच पेपरवाला पेपर टाकून पेपर गेला होता भानू पेपर हातात घेऊन त्यात आपला नंबर शोधत होता पास झाल्याचं कळताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला वर्गातून त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला भानूनं नेत्रदीपक यश मिळवलं होतं ते पाहून हॉटेल मालक अव्वाक होऊन त्याच्याकडं पाहू लागले खुश होऊन त्यांनी भानूला शंभर रुपयांचं बक्षीस दिलं हॉटेल मालकानं आज त्याला सुट्टी दिली भानू खुशीतच घरी आला आणि ही आनंदाची बातमी त्यानं सुदाम मामाला सांगितली सुदा मामाचा ओर आनंदानं भरून आला दोन महिन्याच्या सुट्टीनंतर भानुदासचं कॉलेज सुरू झालं आणि तो पुण्याला आला आज त्याचा कॉलेजमध्ये सत्कार झाल्यामुळं त्याला चिडवणारे मित्र त्याची स्तुती करत होते आता भानुदासचं पदवीचं शिक्षण सुरू झालं वया पुस्तकांसाठी पैसे कमी पडू लागल्यानं तो आठवड्यातून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस तेलाच्या गिरणीमध्ये काम करू लागला आणि उरलेल्या दिवसात न चुकता कॉलेजला जाऊ लागला जमवलेल्या पैशातून त्यानं काही कपडे वह्या पुस्तकं विकत घेतली एक हुशार आणि होतकरू विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये त्याची चांगलीच ओळख निर्माण झाली भानुदासचा कॉलेजच्या विविध स्पर्धेमध्ये नेहमी सहभाग असायचा त्यामुळं त्याचा मित्रपरिवार खूपच वाढला अशातच त्याची दोन वर्ष संपली इकडे सुगंधाचे दिवसांमागून दिवस जात होते तिची मुलगी बाळसेदार झाल्यानं गुबगुबीत दिसायचे घरातील सर्वजण तिचे खूप लाड करायचे ती लहान पावलं दुडूदुडू धावू लागली पुण्यात मंगळवार पेठेतील त्या अबोल झालेल्या बंगल्यात आता आनंद ओसंडून वाहत होता त्या दाम्पत्यानं बंगल्याचा वरचा माळा संगीत अकादमीसाठी विश्वनाथ बिस्तानी नावाच्या तरुणाला भाड्यानं दिला होता तेथे ते दिवसभर संगीताची तालीम चालत असे विश्वनाथ वरच्या माळ्यावरून कधीतरीच खाली येत होता एके दिवशी घर भाडे देण्यासाठी तो श्यामाकाकूकडे आला सुगंधा अंगणात आपल्या मुलीला खेळवत बसली होती विश्वनाथ आल्यानं ती मुलीला घेऊन आत आली बाहेर कोणीतरी आलेलं आहे असं तिनं श्यामाकाकूला सांगताच श्यामाकाकू बाहेर आली विश्वनाथला पाहून म्हणाली अरे विश्वनाथ असं बाहेर का आत ना विश्वनाथला बसायला सांगून सुगंधाला म्हणाली सुगंधा बेटी एक कप चहा कर विश्वनाथसाठी हे ऐकताच तो विचारात पडला आजपर्यंत काकू आणि काका हे पतीपत्नी दोघेच राहत होते मग ही तरुणी कोण त्यांनी यापूर्वी आपली मुलगी मरण पावल्याचं सांगितलं होतं मग आता ही कोण असेल असा विचार करीत असतानाच सुगंधात चहा घेऊन आली तिनं विश्वनाथला चहा देऊन ती आत निघून गेली चहा घेत असतानाच विश्वनाथ म्हणाला काकी एक विचारू का हो विचार ना आ, ही सुगंध कोण त्याच्या प्रश्नावर एक दीर्घ श्वास घेत काकू म्हणाली अरे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे बिचारीचा नवरा एका अपघातात मरण पावल्यानं आता तिला कोणाचाही आधार नाही त्यामुळे मी तिला इथं घेऊन आले यावर विश्वनाथ म्हणाला काकी एखाद्याचं नशीबच दुर्दैवी असतं आपल्यासारख्यानेच ते सावरायला लागतं दोघांचं बोलणं सुगंधा आतल्या खोलीतून ऐकत होती श्यामाकाकूनं सांगितलेली सुगंधाची कहाणी ऐकून तो गंभीर झाला चहा घेऊन त्यानं दोन महिन्याचं भाडं देऊन तो निघून गेला श्यामाकाकू पहिल्यांदाच विश्वनाथला खोटं बोलत होती काकूचं यामागे काय हेतू होता हे सुगंधाला कळलं नाही संध्याकाळी जेवणं आटोपल्यानंतर कामाची आवरावर करून सुगंधा आपल्या मुलीला पोटाशी घेऊन झोपी गेली सुगंधाच्या शेजारी असलेल्या पलंगावर श्यामाकाकू झोपली होती काकूला सुगंधाकडे पाहून तिचा आत्मा कळवळला आता तिला झोप येत नव्हती ती बराच वेळ तरुण सुगंधाकडं पाहात कसला तरी खोल विचार करत होती सकाळ झाली आज संकष्ट चतुर्थी असल्यानं श्यामाकाकूचा उपवास होता ती दररोज स्नान करून देवपूजा केल्याशिवाय तोंडात पाणीसुद्धा घेत नव्हती श्यामाकाकू नेहमी उपास तपास करायची एवढी ती भाविक होती प्रत्येक चतुर्थीला नित्य नेमानं रांजणगावच्या महागणपतीला जात होती आज तिनं सकाळी लवकर उठून स्नान केलं आणि देवपूजा केली सुगंधाला घराकडे नीट लक्ष द्यायला सांगून ते दाम्पत्य रांजणगावला दर्शनासाठी निघून गेलं सुगंधा लवकरच घरकामावरून घरात मुलीला खेळवत बसली होती एवढ्यात गेटचा आवाज आल्यानं तिनं बाहेर येऊन पाहिलं तर तिथं विश्वनाथ उभा होता सुगंधाला पाहून त्यानं बाहेरूनच विचारलं काकू आहेत का घरात सुगंध डोक्यावरचा पदर नीट करत दारात येऊन म्हणाली त्या घरी नाहीत आत्ताच रांजणगावला गेल्यात काय काम होतं का विश्वनाथ म्हणाला त्यांनी मला आज बोलवलं होतं मी परत संध्याकाळी येईन सांगा त्यांना असं म्हणून तो निघून गेला संध्याकाळी देवदर्शन करून आल्यावर सुगंधानं काकूला विश्वनाथचा निरोप दिला संध्याकाळी आठ वाजता संगीत वर्ग संपल्यावर विश्वनाथ खाली आला काकूनं असं अचानक कशासाठी बोलवलं असेल म्हणून त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं तो फाटक उघडून आत येऊ लागला आत येताच श्यामाकाकूनं त्याचं हसत स्वागत केलं तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला चहा पाणी झाल्यानंतर श्यामाकाकू विश्वनाथला म्हणाले अरे विश्वनाथ तुझ्याकडे काम होतं तू करशील का विश्वनाथ हसत म्हणाला सांगा काकू न करायला काय झालं श्यामाकाकू म्हणाली सुगंध दिवसभर घरात राहून कंटाळत आहे मला वाटतं तू तिला संगीत अकादमीमध्ये प्रवेश द्यावा ती फावल्या वेळात संगीत तरी शिकेल एवढं करशील का काकू यात काय मोठं तिला जर यात आवड असेल तर मी शिकवायला तयार आहे उद्या सकाळी अकरा वाजता मुलींसाठी वर्ग असतो तुम्ही तिला पाठवून द्या असं सांगून विश्वनाथ निघून गेला संध्याकाळी श्यामाकाकू सुगंधाला म्हणाली सुगंधा उद्यापासून तू विश्वनाथकडे संगीत कलेच्या वर्गात जा मी मुलीला सांभाळेन सुगंधा म्हणाली आओ काकू संगीत शिकून मी काय करू अगं आपल्याच बंगल्यावर तर आहे तुला थोडंच बाहेर जावं लागणार आहे तेवढंच मन रंजवण्यासाठी तुला उपयोग होईल सुगंधालाही वाटलं मुलींचा वर्ग आहे मग आपल्याला जायला का हरकत आहे थोडा वेळ विचार करून श्यामाकाकूला तिनं होकार दिला सुगंधा दररोज सकाळी काम आवरून मुलींसोबत संगीत वर्गाला जाऊ लागली विश्वनाथनं सांगितलेलं लक्षपूर्वक ऐकत होती आता हळूहळू तिला संगीतकलेत आवड निर्माण झाली एके दिवशी सुगंधाच्या चेहऱ्याकडे कटाक्ष टाकत विश्वनाथ म्हणाला कलाकारानं कला सादर करताना आपला चेहरा नेहमी प्रसन्न ठेवला पाहिजे तसेच त्याची वेशभूषा पण नीट नेटकी असावी हे ऐकताच ती चपापली दुसऱ्याच दिवसापासून तिच्या राहणीमानात बदल झाला सुगंधा आता टापटीप आणि प्रसन्न राहू लागली नेहमी उदास असणारी सुगंधा आता खळखळून हसत होती सुगंधाचा आनंदी चेहरा पाहून श्यामाकाकूला समाधान वाटत होतं एके दिवशी सुगंधा विश्वनाथला म्हणाली माझा आवाज गोड नाही मला हे जमेल का विश्वनाथ म्हणाला का नाही जमणार नक्की जमेल सुगंधा प्रत्येकाचा आवाज जन्मजात गोड असेलच असं नाही तो नियमितपणे रियाज केल्यानं सुधारतो अशी कुठलीच गोष्ट नाही की ती माणसाला जमत नाही फक्त मन लावून मेहनत तेवढी करावी लागते सुगंधाला विश्वनाथचं म्हणणं पटलं होतं कष्ट केल्यावर सर्व काही सोपं होतं हे कळल्यानं सुगंधा मन लावून रियाज करत होती विश्वनाथही तिच्या रियाजातील कमतरतेवर लक्ष ठेवून होता ती कुठं चुकली तर तिला लगेच समजावून सांगत होता रियाजाचं सादरीकरण केल्यानंतर विश्वनाथनं स्वीकार केल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर पाहून सुगंधा खुश होत होती सुगंधा एकाग्रतेनं सराव करत होती तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास अधिक दृढ होत होता आता तिला हळूहळू लय सापडली ती सुरात गाऊ लागली संगीतामुळं लवकरच तिच्यात खूप मोठा बदल झाला सुगंधाचा मानसिक थकवा दूर झाल्यानं ती आता आनंदी दिसायला लागली तिचं सौंदर्य आणि आवाजातील गोडवा पाहून विश्वनाथही हळूहळू तिच्यात गुंतत चालला होता हे सुगंधाच्याही लवकरच लक्षात आलं दिवसेंदिवस त्यांच्यात जवळीकता वाढत होती आज पौर्णिमा असल्यानं चंद्र पूर्ण अंशानं प्रकाशित झाला होता टिपूर चांदणं पडलं होतं सुगंधा वाळत टाकलेले कपडे आणायला गच्चीवर आली विश्वनाथ चंद्राच्या प्रकाशात काहीतरी गुणगुणत उभा होता सुगंधा तिथं येता असतो म्हणाला सुगंधा आज चंद्र किती छान दिसतो ना सुगंधा म्हणाली चंद्र जरी छान दिसत असला तरी त्याच्या एका डागामुळं तो पाहणाऱ्याचा दृष्टिकोन बदलू शकतो निसर्गात बघण्यासारखं बरंच काही आहे यावर विश्वनाथ म्हणाला अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व आहे चंद्राच्या प्रकाशात रात्रांनी कशी फुलते बघ यावर सुगंधा म्हणाली चंद्राच्या प्रकाशात फुलं उगवत नसतात विश्वनाथ तिच्या बोलण्यातला अर्थ विश्वनाथला कळला नव्हता सुगंध कपडे घेऊन निघून गेले विश्वनाथ बराच वेळ विचार करत तिथंच उभा होता आज सुगंधा लवकरच रियाजला आली होती अजून कोणी मुली आल्या नव्हत्या सुगंधा रियाजला बसण्याच्या तयारीत होती तेवढ्यात विश्वनाथ तिच्याजवळ येत म्हणाला सुगंधा तू मला काल कोड्यात बोलून गेलेस त्याचा अर्थ मी काय समजावा सुगंधा म्हणाली हे पहा विश्वनाथ प्रत्येकाचं आयुष्य तेजोमय असायला नशीब लागतं यावर विश्वनाथ सुगंधाकडे कटाक्ष टाकत म्हणाला तो जरी नशिबाचा भाग असला तरी नेहमी कुठेत बसण्यात काय अर्थ आहे ते सुधारण्याचं आपल्याच तर हातात आहे प्रयत्न केल्यास आपणच आपलं अपने नशीब बदलू शकतो असं तुला नाही वाटत का यावर ती काहीच न बोलता त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करून रियाजला बसली विश्वनाथला वाटलं आपण तिला आज आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्याच पाहिजेत आणि तो म्हणाला सुगंधा तुला एक विचारू हो विचारा ना सुगंधाच्या मनावर खोलवर झालेल्या जखमीवर हळूवार फुंकर घालत विश्वनाथ म्हणाला सुगंधा तुम्हाला खूप आवडतेस मला तुझी सर्व कहाणी श्यामाकाकूनकडून समजली आहे त्यामुळं असा विचार केला आहे की तुला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून निवडावं यावर तुझं काय मत आहे विश्वनाथचं बोलणं ऐकताच ती खाली मान घालून विचार करत बसून राहिली तिच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत विश्वनाथ खजील होत म्हणाला सुगंध मला माफ कर तुला दुखवण्याचा माझा कसलाही उद्देश नव्हता तुझ्या मनात नसेल तर काहीच हरकत नाही सुगंध विश्वनाथकडे पाहत म्हणाली हे बघा विश्वनाथ तुम्हाला माझी सर्व हकीकत माहीत आहे मला एक मुलगी आहे तुम्ही विना लग्नाचे या अवस्थेत तुम्ही मला स्वीकाराल का आणि तुम्ही जरी स्वीकारलं तरी लोक आपल्या प्रेमाला नावच ठेवणार ना विश्वनाथ म्हणाला सुगंधा लोकांनी तुला कलंकित जरी ठरवलं असलं तरी माझ्या आयुष्यात तुझं स्थान कायमच आदराचं असेल याची मी तुला ग्वाही देतो हे ऐकताच तिच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या अशा प्रकारे दिवसेंदिवस त्यांचं प्रेम फुलत गेलं त्यांच्या या प्रेमाची कुणकुण श्यामा काकूला लागली होती म्हणून तिनं आज विश्वनाथला घरी बोलावलं होतं विश्वनाथ दिसायला सुंदर आणि मितभाषी होता तो जरी हिंदी भाषिक असला तरी अस्खलित मराठी बोलायचा मूळचा तो बनारसचा होता त्याचे वडील फार मोठे पंडित होते तो एकुलता एक होता पंडितजींनी त्याला लहानपणापासूनच संगीतकलेचे ज्ञान शिकवल्यामुळं तो वयाच्या बावीसाव्या वर्षीच संगीतकलेत पारंगत झाला होता पंडितजी स्वर्गवासी झाल्यानं विश्वनाथ बनारस सोडून पंडितजींच्या एका शिष्याबरोबर पुण्याला आला होता सात वर्षापासून पुण्यात तो एकटाच राहत होता संगीत क्षेत्रात एवढा निपुण होता की संगीत शिकणाऱ्यांची त्याच्याकडे रांग लागायची आज वयानं तिशी ओलांडूनही अजून तो विना लग्नाचाच होता त्याच्या स्वभावातील चांगूलपणा पाहून श्यामाकाकूनं त्याला भाड्यानं खोली दिली होती विश्वनाथ श्यामाकाकूच्या कधीच शब्दाबाहेर जात नव्हता श्यामाकाकूनं त्याला बोलावल्यामुळं आज सकाळीच काकूकडे तो आला होता श्यामाकाकूनं विश्वनाथला बसायला सांगून सुगंधाला बोलावलं सुगंधा दोन कप चहा कर विश्वनाथला काकूनं सुगंधाच्या संगीतातील प्रगतीबाबत विचारला असता त्यानं चांगलाच शेरा देऊन टाकला थोड्याच वेळात सुगंधा चहा घेऊन आली तिनं टेबलावर चहा ठेवून स्वयंपाकघरात ती वळली असताना काकूनं तिला बसायला सांगितलं बराच वेळ त्यांच्यात गप्पा गोष्टी झाल्या आणि मग काकूंनी मुद्द्याला हात घातला विश्वनाथ आता तुझं लग्नाचं वय झालं एखादी सुस्वभावी मुलगी पाहून तू लग्न करावं असं मला वाटतं याबाबतीत तुझा काय विचार आहे श्यामा काकूचं बोलणं ऐकून विश्वनाथ बुचकळ्यात पडला काकूला आता आपण काय उत्तर द्यावं असं वाटल्यानं तो खाली पाहत म्हणाला काकू मी परप्रांतीय मला सांगा इथं कोण मुलगी देणार मला काकू म्हणाली विश्वनाथ आपण सर्व पहिल्यांदा भारतीय आहोत आपले विविध धर्म जात पंथ प्रांत भाषा ह्या जरी वेगळ्या असल्या तरी आपण माणसंच आहोत इथं तुला प्रांत किंवा जात महत्त्वाची नसून तुझ्या मनाचा चांगूलपणा तुझा, मना चा तुझा इतरांशी असलेला सलोख्याचा व्यवहार तुझं वर्तन हे जास्त महत्त्वाचं आहे काकू बोलत असताना सुगंधा खाली मान घालूनच साडीचा पदर हातात धरून चुळबुळत होती विश्वनाथला वाटलं काकूला आपलं प्रकरण माहीत झालं असावं आपण आता सरळ सांगूनच टाकावा आणि तो म्हणाला काकू तुमची परवानगी असेल तर सुगंधासोबत लग्न करण्याचा विचार आहे माझा त्यानं घामानं डबडबलेला चेहरा रुमालानं पुसला बराच वेळ खोल विचारात बुडलेली श्यामाकाकू विश्वनाथकडे पाहत गंभीर होत म्हणाली विश्वनाथ मोडतोड झालेल्या आयुष्याशी तडजोड करायला फार मोठं मन लागतं काकूंचं हे बोलणे ऐकून विश्वनाथ म्हणाला काकू मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही मी तिचा प्रेमानं सांभाळ करीन यावर काकूनं शांतपणे मान हलवली श्यामाकाकूच्या निर्णयाची दोघांनाही उत्सुकता लागली होती श्यामाकाकू सारासार विचार करून बऱ्याच वेळानंतर तिनं संमती दिली श्यामाकाकूचा निर्णय दोघांनाही सुखावून गेला आता खूप उशीर झाला होता विश्वनाथ काकूंची आज्ञा घेऊन निघून गेला काकू आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली सुगंधा मुलीला पोटाशी घेऊन गतकाळातील कडू अनुभवाचा विचार करत बराच वेळ जागी होती दिवसामागून दिवस गेले लग्न सराईला सुरुवात झाल्यानं श्यामा काकू विश्वनाथला बोलावून गंभीर होत म्हणाली हे पहा विश्वनाथ आम्हाला एक मुलगी होती दुर्दैवानं ती आम्हाला अर्ध्यावरच सोडून गेली आम्हाला आता हक्काचं दुसरं कोणीच नाही आता आमचं पण वय झालं आहे सुगंधानं आम्हाला मुलीसारखं प्रेम देऊन आमची सेवा केलेली आहे तिलाही आता कोणाचा आसरा नाही म्हणून मला तुम्हाला दोघांनाही सांगायचं आहे लग्न झाल्यावर तुम्ही दुसरीकडे राहायला न जाता आमच्याजवळच राहून सुखाचा संसार करा आम्ही हे घर सुगंधाच्या नावावर करून देणार आहोत तिच्या मुलीला तू स्वतःची मुलगी समजून अंतर न देता तिचा सांभाळ कर इतकंच सांगते विश्वनाथनंही काकूला तसं वचन दिलं श्यामाकाकूचं सुपा एवढं काळीच पाहून सुगंधाला दुःख अनावर झालं ती खाली मान घालून अश्रू ढाळू लागली एका शुभमुहूर्तावर दोघांचं लग्न लागलं आपल्या हातून दोन पोरक्या लेकरांचं चांगलं झालं म्हणून श्यामाकाकूच्या एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात स्वतःच्या मुलीची आठवण आल्यानं आसू येत होते आज बऱ्याच दिवसानंतर श्यामाकाकूला समाधानाची झोप लागली विश्वनाथच्या सहकार्यानं काही दिवसातच सुगंधा सुरेल आणि लयबद्ध गाऊ लागली त्याच्या उत्तम मार्गदर्शनानं ती एक चांगली गायिका झाली आणि तिला भरपूर मान सन्मान प्राप्त झाला सुगंधाला अनेक पुरस्कार मिळाल्यानं तिच्या जीवनाचं सोनं झालं होतं भानुदासचं आता पदवीचं शेवटचं वर्ष चालू होतं याच वर्षी कॉलेजमध्ये भिंगोरीच्या विद्या रामदास पाटील नावाच्या मुलीनं प्रवेश घेतला विद्या ही खेडेगावातील श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी तिचा जन्म खेड्यात जरी झाला तरी ती शहरातच मोठी झाली होती विद्या तिच्या मावशीकडं पुण्यात स्वारगेटला राहत होती विद्याचा मावसा एका कंपनीत मॅनेजर होता मावशीला मूलबाळ नसल्यानं तिनं विद्याला आपल्याकडेच ठेवून घेतलं होतं अटकर मांद्याची आणि गव्हाळा रंगाची विद्या दिसायला सुंदर होती कॉलेजमधील अनेक मुलं तिच्या सौंदर्यावर फिदा होती पण विद्या कोणालाच भीक घालत नसे अशातच कॉलेजची निवडणूक आली काही मित्रांनी भानुदासची हुशारी पाहून त्याला आपला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभं केलं विद्या आपल्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसून चहा पित असताना काही मुलं कॅन्टीनच्या बाहेर भानुदास किशन खरात या नावाचं बॅनर लावताना ती पाहत होती बॅनरवरील नाव तिच्या ओळखीचं वाटू लागलं तिनं मैत्रिणीला विचारलं अगं हेमा हा भानुदास खरात कोण ग हेमानं तिला भानुदासबद्दल माहिती सांगितली भानुदास आपल्या काही मित्रांसोबत कॅन्टीनच्या बाहेर गप्पा मारत उभा होता हेमानं बोटानं खून करत हाच तो भानुदास असं सांगितलं कारण त्याचा पत्ता विचारावा या हेतूनं विद्या भानुदासला भेटण्यासाठी कॅन्टीनच्या बाहेर आली भानुदास, भानुदास जवळ येतास ती म्हणाली तुम्ही भिंगोरीचे काय भानुदास आश्चर्यानं तिच्याकडे पाहत म्हणाला होय मी भिंगोरीचाच आपण आपण मला कसं ओळखलं विद्या म्हणाली अहो माझ्या गावात खरात आडनावाची काही घरं असून किशन खरात हे नाव मला ओळखीचं वाटलं म्हणून विचारलं तिच्याकडे उत्सुकतेने पाहत भानुदास म्हणाला आपली ओळख मी भिंगोरीची विद्या रामदास पाटील भी प्रथम वर्षाला याच वर्षी प्रवेश घेतलाय आपण कुठे राहता सध्या मावशीकडे स्वारगेटला विद्या आपल्या गावची असल्यामुळे त्याला आनंद वाटत होता दोघंही एकाच गावचे असल्यानं त्यांच्यात मनमोकळ्या गप्पा व्हायला सुरुवात झाली लवकरच दोघांमध्ये जवळीकता वाढली कॉलेजच्या निवडणुकीत भानुदासला मतदान करण्यासाठी विद्या आपल्या मैत्रिणींना कळकळीनं सांगू लागली अगोदरच भानुदास सर्वांचा मित्र असल्यानं त्या निवडणुकीत तो भरघोस मतांनी विजयी देखील झाला भानुदास इतरांपेक्षा दिसायला टापटीप आणि कुशल वक्तृत्व असलेला उमदा तरुण त्याचं लेखन कौशल्य चांगलं असल्यानं कॉलेजच्या प्राचार्यांनी त्याच्याकडे कॉलेजचं भित्तीपत्रक चालवण्याचं मुख्य काम सोपवलं होतं भानुदास मोठ्या कुशलतेनं दिलेली जबाबदारी पार पडत होता विद्याला कविता करण्याचा छंद असल्यानं ती भित्तीपत्रकांसाठी कविता लिहून भानुदासकडे देत असे भानुदास त्यात दुरुस्त्या सुचवून तिच्या कविता भित्तीपत्रकात छापू लागला विद्या दिसायला सुंदर तरुणी होती तिचा कॉलेजच्या विविध स्पर्धांमध्ये नेहमी सहभाग असायचा त्यामुळं विद्याची सर्वांना चांगलीच ओळख होती कॉलेजच्या युवक महोत्सवात तिनं संगीत स्पर्धेत प्रथम विजेतेपद पटकावलं पत होतं म्हणून सर्वजण तिला कोकिळा या टोपण नावानं ओळखत होते दोघंही हुशार असल्यानं लवकरच त्यांची मैत्री झाली भानुदास सकाळी दोन तास क्लास करून उरलेल्या वेळेत खोलीवर अभ्यास करत असे आणि रात्रीला कामाला जात असे रात्रपाळीला जाऊन जमलेल्या पैशातून महिन्याला खोलीचं भाडं तसेच जमेल तसं क्लासची फीजही देत असे काही दिवसांनी ही दिवसा गोष्ट भानुदासच्या मित्रांकडून विद्याला कळल्यामुळं भानुदासबद्दल तिच्या मनात खूप आदर निर्माण झाला विद्याला भानुदासच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती होती विद्या त्याला आर्थिक मदत करू इच्छित होती पण भानुदासच्या मानी स्वभावाला ते पटत नव्हतं म्हणून तो विद्याची मदत घेणं टाळत असे आज पेपरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आली होती ते वाचून त्यानं फॉर्म भरला भरपूर अभ्यास झाल्यानं तो पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाला मुख्य परीक्षेच्या तयारीला वेळ कमी असल्यानं क्लास बंद करून दिवसभर खोलीवरच अभ्यास करत बसायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला जास्त धावपळीचा परिणाम त्याच्या तब्येतीवर होऊ लागला अचानक तो आजारी पडला यामुळं भानुदासला मुख्य परीक्षेला जाता आलं नाही आजारामुळं त्याचं एक वर्ष वाया गेलं होतं तो नाराज झाला पण विद्यानं त्याला खचू दिलं नाही तिच्या आग्रहामुळं तो पुन्हा लागत अभ्यासाला लागला विद्या भानुदासला अधूनमधून भेटत होती कॉलेजच्या नावाखाली कधीकधी ती उशिरानं घरी जायची आता तिच्या मावशीला तिच्या वागण्यातला बदल जाणवत होता विद्याची कॉलेज मैत्रीण हेमा तिच्या शेजारच्याच कॉलनीत राहत होती तिच्याकडून विद्याचं प्रेम प्रकरण मावशीच्या कानापर्यंत आलं विद्याची दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यानं काही दिवसासाठी मावशीनं तिला गावाकडं पाठवलं विद्याची सर्व माहिती मावशीनं तिच्या आईवडिलांच्या कानावर घातली हे ऐकून तर रामदास पाटलाचं डोकं सुन्न झालं आता त्यांनी कोणावरही विश्वास न ठेवता विद्याच्या लग्नाच्या तयारीची सुरुवात केली लवकरच त्यांनी तिची सोयरी जुळवून लग्नाची तारीख काढली एके दिवशी लग्नाची पत्रिका वाहून विद्याला अंगावर वीज कोसळल्यागत झालं विद्या त्या दिवसापासून अन्नपाणी सोडून सारखा भानुदासचाच विचार करू लागली आता तो तिच्या डोळ्यापुढे दिसत होता विद्या गावाकडे गेल्याची कुठलीच कल्पना भानुदासला नव्हती ती पंधरा दिवसांपासून न भेटल्यानं तो उदास झाला होता रामदास पाटील विद्यावर सारखी पाळत ठेवून होते तिला आता वाड्या बाहेर पडता येत नव्हतं एकुलती एक, एक मुलगी अन्न पाणी सोडून अंथरुणात पडून रडत असलेले पाहून गिरजाबाईच्या मनात कालवा कालव व्हायची आज रामदास पाटील काही कामासाठी बाहेर गेले होते विद्यानं हळूच कानोसा घेतला आई अजून झोपेतून उठली नव्हती हीच संधी साधून वडिलांनी माझ घरातील फडताळा ठेवलेले पैसे लग्नासाठी केलेले दागदागिने आणि कपडे एका बॅगमध्ये भरून आई बाप प्रतिष्ठा सर्व काही सोडून ती थी वाड्यातील अंधारातून बाहेर पडली पहाटे गावातून तालुक्याला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका ऑटोमध्ये बसून ती बस स्टँडवर उतरली थोड्याच वेळात पुण्याला जाणारी बस आली आपणाला कोणी पाहिलं तर घोटाळा होईल म्हणून ती चटकन बसमध्ये चढली कंडक्टरनं बसची घंटी वाजवली ड्रायव्हरनं बस चालू करताच तिनं सुटकेचा निश्वास सोडला संध्याकाळचे साडेनऊ वाजत होते बाहेर रिमझिम पाऊस पडत होता बस पुण्यातील शिवाजीनगरच्या बस स्टँडवर थांबली विद्या बसमधून उतरून डोक्यावर ओढणी घेऊन भिजतच भानुदासकडे निघाली भानुदासला भेटून तिनं घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली विद्याला शोधायला रामदास पाटील किंवा त्याचे नातेवाईक नक्कीच येणार याची भानुदासला चिंता होती आता काय करावं याच विचारात रात्र गेली आपण सुदाम मामाकडे जाऊन त्यांना सर्व काही सांगावं म्हणून तो विद्याला घेऊन पहाटेच्या रेल्वेनं मुंबईला आला इकडे रामदास पाटील दुसऱ्याच दिवशी जवळच्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन विद्याला शोधायला पुण्यात आला पुणे शहर खूप मोठं असल्यामुळं विद्याला शोधणं फार अवघड होतं रामदास पाटलाच्या माणसांनी सर्व पुणं पालथं घातलं संध्याकाळी सुदाम मामा कामावरून घरी आला भानुदासला पाहून त्यानं खुशाली विचारली भानुदास चेहरा पाडून बसला होता सुदाम हातपाय धुवून घरात आला घरात एका अनोळखी तरुण मुलीला पाहून त्याला वेगळी शंका आली आणि तो बाहेर येत म्हणाला भानू ही मुलगी कोण यावर भानुदास म्हणाला मामा ती भिंगोरीच्या रामदास पाटलांची मुलगी आहे आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकतो त्यानं काहीच न लपवता सांगून टाकलं सुदामला यातील खरी गोम कळली तो आता काही बोलत नव्हता थोड्या वेळानं चहा पिऊन झाल्यावर सुदाम कपाळाला अडी घालत म्हणाला भानू ही मुलगी तुझ्यासोबत इथं कशाला आली भानुदास खाली मुंडी घालून हातानं जमीन टोकरत होता हे पाहून सुदाम आपला आवाज चढवत म्हणाला भान्या मी तुला यासाठी शाळेत घातलं का रे अरे तुझे मायबाप गरिबीत मेले पण आबरून जगले त्यांच्या पोटी तू कसला नालायक जाणवलास रे सुदाम मामाच्या या बोलण्यावर भानुदासला काहीच बोलता येत नव्हतं तो खाली मान घालून बसला होता भानुदास काहीच बोलत नसल्याचं पाहून सुदाम म्हणाला भानू आपण आपल्या लायकीनं राहावं उगीच उंटाच्या तोंडाचा मुका घेऊ नये मोठ्याच्या रगड्यात आपला केव्हा चुराडा होईल हे कळायचं पण नाही माझा एक तुम्ही दोघं आजची रात्रही तर राहा उद्या सकाळी तिला पहिल्या गाडीनं गावाकडं पाठवून दे तुझं कॉलेजला जाणं बंद करून माझ्यासोबत तू इथंच कामाला राह नाहीतर ते लोक तुला जिवंत ठेवणार नाही ते थे ध्यानात ठेव भानुदास आता काहीच बोलत नव्हता मान वर करत नव्हता थोडा राग शांत झाल्यावर सुद्धा म्हणाला भानू मी तुझा मामा आहे म्हणून तुला अखेरचं सांगतो तुला जर हिला सोडायचं नसेल तर तुझी मर्जी पण तू तु यापुढं तुझं तोंड मला कधीच दाखवायचं नाहीस सुधा मामाच्या या अखेरच्या बोलण्यामुळं भानुदासची चिंता अधिकच वाढली मामा आपल्याला समजून घेईल या आशेनं तो सुदामकडे आला होता परंतु मामा ही झिडकारल्यामुळं आता त्याला कोणताच पर्याय दिसत नव्हता त्याच्या डोक्यात अनेक विचारांचं वादळ उठल्यामुळं तो रात्रभर जागाच होता सकाळी उठून तिला रेल्वे स्टेशनवर सोडून येतो असा बहाणा करून भानुदास विद्याला घेऊन तडक पुण्याला निघून आला दुसऱ्याच दिवशी पोलीस खात्यात असलेल्या आपल्या जवळच्या मित्राला सुरेश जगदाळेला भेटून त्यानं सगळी हकीकत का त्याच्या कानावर घातली सुरेश जगदाळेचा मामा सरकारी वकील होता जगदाळेनं त्यांना सल्ला देण्याचं ठरवलं एके दिवशी विद्या आणि भानुदासला घेऊन तो वकिलांकडे आला वकील साहेब न्यायालयाच्या कामात व्यस्त होते ते तिघेजण त्यांची वाट पाहत न्यायालयातील पटांगणात एका झाडाकली बसले काम संपल्यावर वकील साहेब बाहेर आले बाहेर येतात सुरेश त्यांच्याकडे जाऊन विद्या आणि भानुदासची माहिती देऊन आला वकिलांनी त्यांना बोलावून दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतले थोडा वेळ विचार करून त्यांनी भानुदासला रजिस्टर मॅरेजसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती दिली हे ऐकून दोघांनाही आनंद झाला वकील साहेबांचे आभार मानून ते रस्त्याला लागले विद्या आणि भानुदासनी खोलीवर येऊन घरमालक आणि मालकिनीची भेट घेतली वकिलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींची त्यांना कल्पना दिली तेव्हा या दोघांनीही विद्या आणि भानुदासला एकत्र राहण्याची संमत दिली भानुदास आणि विद्याने त्यांचे मनापासून आभार मानले भानुदासने जगदाळेच्या मदतीनं दोन चार दिवसातच कागदपत्रांची जमवाजमाव केली ती सर्व कागदपत्रं वकील साहेबांना देऊन त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये दाखल करून लग्नाची तारीख घेतली काही दिवसातच घरमालक घरमालकीण जगदाळे जगदाळे वकीलसाहेब इत्यादींच्या साक्षीनं विद्या आणि भानुदासनं कायदेशीरपणे रजिस्टर मॅरेज केले जातीपातीला मूठ माती देऊन आपल्या प्रेमाला खमंग फोडणी दिली विद्यानं गळ्यात डोरलं बांधल्यामुळं घरमालकिणीनं तिला घरी बोलवून साडी चोळी देऊन तिचं औक्षण केलं भानुदास आणि विद्या या दोघांनी परंपरेला छेद देत जातीयतेच्या छाताडावर पाय देऊन आपल्या प्रेमाला फुंकर घातली आपल्या मुलीनं गावातील एका खालच्या जातीच्या मुलासोबत लग्न केल्याचा राग रामदास पाटलाच्या मनात खदखदत होता बरेच दिवस त्याने भानुदासच्या भावकीचा उभा दावा धरला गावातील लोकांना दमदाटी करून दुकानात सामान तसेच विहिरीचं पाणी बंद केलं पण कायद्यापुढं कोणाचंही चाललं नाही विद्या आणि भानुदास आता निश्चिंत झाले होते विद्याला आता भानुदासशिवाय कोणीच नव्हतं यामुळं भानुदास तिची खूप काळजी घेत होता विद्याजवळ पैसे होते तोपर्यंत दिवस मजेत गेले पण पैसे संपत आल्यानं त्यांचे हाल होऊ लागले आता भानुदास आणि विद्या दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला जाऊ लागले विद्या एका श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी असूनही आपल्या प्रेमाखातर ती कष्ट करत होती आज पेपरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जाहिरात आली होती विद्या ही जाहिरात भानुदासला दाखवत म्हणाली जागा जास्त आहेत भानू तुझा अभ्यासही बऱ्यापैकी झाला आहे तू अर्ज करावा असं मला वाटतं भानुदास म्हणाला ठीक आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे भानुदासनं दुसऱ्याच दिवशी अर्ज भरला अर्ज भरून आल्यावर विद्या म्हणाली भानू परीक्षा खूप अवघड असते असं मी ऐकलं आहे ते खरं ना यावर भानुदास म्हणाला विद्या काट्या वाचून गुलाब असतो का भानुदासच्या बोलण्यावर विद्या हसत म्हणाली मग तू आजपासूनच तयारीला लागावं असं मला वाटतं पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर काही दिवसानं भानुदासला मुलाखतीचं पत्र आलं पत्र आल्यापासून तो सारखा विचार करत होता एके दिवशी तो विद्याला म्हणाला विद्या आतापर्यंत मला मामाचा आधार होता मामानेही मला समजून घेतलं नाही आपली परिस्थिती अशी बेताची आपलं पुढं कसं होईल याची मला फार काळजी वाटते भानुदासची हतबलता पाहून विद्या म्हणाली भानू जे व्हायचं ते होईल त्याची आत्ताच कशाला काळजी करायची माणसानं कधीही नकारात्मक विचार करायचा नाही सकारात्मकच विचार केला पाहिजे आपलं जे काय होईल ते चांगलंच होईल तू धीर धर विद्याच्या या सकारात्मक विचारानं तो भारावून गेला विद्याची ही शेवटच्या वर्षांची परीक्षा संपली होती तिला भरपूर वेळ मिळत असल्यानं तिनं मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र या नावाचे प्राध्यापक संजय नाथे यांचे पुस्तक विकत आणले होते आठ दिवसांवर भानुदासची मुलाखत असल्यानं त्या पुस्तकातील अनेक प्रश्न विचारून विद्या भानुदासची तयारी करून घेत होती भानुदास मुलाखत देण्यासाठी गेला विद्याला दिवसभर करमत नव्हतं आज तिच्या जीवाला हुरहूर लागली होती भानुदास मुलाखत देऊन घरी आला कधीही एकदा विचारावं म्हणून तिला घाई झाली होती तिनं भानुदासच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारलं मुलाखत कशी झाली तिच्या डोळ्यात पाहत स्मित हास्य करत भानुदास म्हणाला विद्या काळजी करू नको मुलाखत चांगली झाली आहे हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आज दोघंही खूप खुशीत होते भानुदासची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात मोठ्या पदावर निवड झाली होती ही बातमी दुसऱ्याच दिवशी सर्व वर्तमानपत्रात ठळकपणे छापून आली मुंबईला सुदाम मामाला बातमी कळताच त्याला सुखद धक्काच बसला त्याच्या अंगावर मुठभर मांस चढलं तो भानुदासला भेटण्यासाठी पुण्याला आला सुदाम मामाला पाहून भानुदासचा कंठ दाटून आला आता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले भानुदासचं हे ये यश पाहायला त्याचे आईवडील जिवंत असायला पाहिजे होते परंतु त्यांच्या नशिबी नव्हतं या विचारानं सुदम मामालाही गहीवरून आलं भानुदासचं सगळीकडे कौतुक होत होतं ही बातमी भिंगोरीला समजल्यानं गावातील काही लोकांना त्याचा मोठा अभिमान वाटला थोड्याच दिवसात भानुदासला प्रशिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागणार होतं विद्या गरोदर असल्यानं तिला कुठं ठेवावं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता आता सुदाम मामाचाही राग निवळला होता आपण मामालाच विचारून पहावं या विचारानं भानुदास विद्याला घेऊन धारावीला आला मामीनं त्यांचं तोंड भरून कौतुक केलं सुदाम मामा झालं गेलं विसरला होता सगुणा मामीनं कुठलीच नाराजी न दाखवता विद्याला स्वतःच्या जवळ ठेवून घेतल्यानं भानुदासची मोठी अडचण दूर झाली विद्याचा अंतिम वर्षाचा निकाल चांगला आला होता घरी वेळ जात नसल्यानं ती भानुदासनं काढलेल्या नोट्स मन लावून वाचत होती आता तिचाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी होत होता तिला आता सहावा महिना लागला होता मामी विद्याला घरातील कोणतेच काम करू देत नव्हती उलट तिची खूप काळजी घेत होती भानुदासचं प्रशिक्षण चालू असतानाच विद्याची प्रसूती झाली तिला मुलगी झाल्याची बातमी भानुदासला कळताच त्याला खूप आनंद झाला या वर्षात त्याला दुहेरी लाभ झाला तो लवकरच मुलीला पाहण्यासाठी धारावीला आला भानुदासला पोस्टिंग मिळाली नव्हती विद्याला अजून काही दिवस धारावीलाच ठेवावं लागणार होतं तो विद्याला म्हणाला विद्या आपली मुलगी लहान आहे अजून तू काही दिवस इथंच राहावं वा असं मला वाटतं थोड्याच दिवसात सर्व काही सुरळीत होईल विद्या म्हणाली ठीक आहे मी काही दिवस राहीन परंतु मामाची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं तू तु यातून लवकर मार्ग काढावं वा असं मला वाटतं भानुदास प्रशिक्षणात लोकांच्या कोणकोणत्या कौन समस्या असतात आणि त्या कशाप्रकारे हाताळाव्या लागतात यांचा अनुभव घेत होता भानुदासला केव्हा पोस्टिंग मिळेल याची विद्याला उत्कंठा लागली होती काही दिवसांनी भानुदासचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला आणि त्याला पुण्यातच पोस्टिंग मिळाली आता भानुदास विद्याला घेऊन सरकारी बंगल्यात राहायला आला विद्या सरकारी बंगला पाहून मनोमन सुखावली आता तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विद्यालाही आरोग्य विभागात नोकरी लागली विद्याला रुग्णांची सेवा करून समाज ऋण फेडण्याची संधी मिळाल्यानं ती मनोमन सुखावली तिच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या होत्या पण तिला आई वडील अंतरल्याचं दुःख सतत भासत होतं विद्याला आपल्या आईची आठवण झाल्यानं तिचं वेडमन क्षणात भुरकन उडून भिंगोरीला जात असे आईच्या मायेला शोधत होतं पण वडिलांच्या भीतीनं लगेच परतत होतं वडिलांनी तिला मोठ्या मनानं समजून घ्यायला पाहिजे होतं पण भानुदासची जात आडवी येत होती भानुदासचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता त्याला पूर्वीपासूनच शेतकऱ्यांबद्दल आस्था होती त्यांच्यासाठी काम करताना त्याला मानसिक समाधान मिळत होतं भानुदासला ऑफिसच्या कामासाठी अधूनमधून मुंबईला मंत्रालयात जावं लागत होतं आज तो ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आला होता काम संपवून आकाशवाणी आमदार निवासाकडे निघाला होता एवढ्यात सुरेश जगदाळे हातात फाईल घेऊन मंत्रालयाकडे जाताना दिसला सुरेश जगदाळे भानुदासचा जीवलग मित्र असल्यानं ते अधूनमधून एकमेकांना भेटत असत भानुदासनं जगदाळेला सहकुटुंब जेवणाचं निमंत्रण दिल्यामुळं एके दिवशी वेळ काढून आपल्या परिवारासह तो भानुदासच्या घरी आला विद्यानं हसतमुखानं जगदाळे परिवाराचं स्वागत केलं दोन्ही कुटुंबाला एकमेकांना भेटून खूप आनंद झाला सर्वांची जेवणं झाल्यावर ते गप्पा मारत बसले होते विद्या जगदाळेला म्हणाली भाऊजी आपली पोस्टिंग आमच्या गावाकडेच झाली असं मी ऐकले ते बरोबर आहे का जगदाळे म्हणाला खरं आहे वैनी आपण सरकारी माणसं शासनानं जिथं पाठवलं तिथं जावं लागतं आपला काही निरोप असेल तर सांगा आम्ही आपल्या माहेरला तत्काळ पोचवतो यावर चौघेही खळखळून हसले राहुटी हे गाव त्याच ठाण्याच्या अंतर्गत येत होतं सात वर्षापूर्वी आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची भानुदासला आठवण झाली एका मोठ्या वशिलानं ते प्रकरण दाबलं गेलं होतं पण भानुदासच्या मनात ती सल अजून खदखदत होती भानुदासनं जगदाळेशी त्या विषयावर उशिरापर्यंत चर्चा केली जगदाळे भानुदासला म्हणाला ठीक आहे मी तिथं गेल्यावर काय ते बघतो असं बोलत असताना विद्यानं दोघांना वेळ झाल्याचं लक्षात आणून दिल्यावर दोघेही आराम करण्यासाठी बंगल्यात गेले भानुदासला भेटून आल्यावर जगदाळेने ती जुनी फाईल शोधून पुन्हा ओपन केली जगदाळे मुळात हुशार अधिकारी असल्याने कोणालाही ते संशय येऊ नये म्हणून गोपनीयता बाळगत असत या प्रकरणावर स्वतः लक्ष घालून त्यांनी बारकाईनं तपास सुरू केला खास खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना एक महत्त्वाचा धागा सापडला होता जगदाळे एका हवालदाराला सोबत घेऊन सकाळीच राहुटीला आले अचानक घरासमोर पोलिसांची गाडी आलेली पाहून मंजुळाबाई घाबरून गेली ती भीतीनं बाबा करू लागली पण हुशार जगदाळेनी मंजुळाबाईला विश्वासात घेतल्यावर ती शांत होऊन सुगंधावर झालेल्या अत्याचाराची सर्व कहाणी सांगू लागली या प्रकरणी रंग्याचं नाव पुढे येताच जगदाळे रंग्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते मंजुळाबाईच्या घरी पोलिसांची गाडी येऊन गेल्यानं गावात भलत्याच चर्चेला उधाण आले होते जो तो एकमेकांच्या कानात कुजबुजत होता ही गोष्ट रामजी पाटलाच्या कानावर गेल्यामुळं त्यानं वेगळीच शंका आली रंग्या त्यांचा सख्खा भाचा होता रामजी पाटलानं त्याला आपली मुलगी दिल्यामुळं आता त्याची चिंता अधिकच वाढली होती रामजी पाटलाची अवस्था अडकित्यात सुपारी सापडल्यागत झाली त्याला आता काहीच सुचत नव्हतं रंगरावची भानगड नवीन बदलून आलेला ठाणेदार परत उकरून काढतो की काय याची त्याला काळजी वाटू लागली गावात मंजुळाबाईच्या घरी पोलीस येऊन गेल्यापासून पो रामजी पाटलाची झोपच उडाली होती रामजी पाटील आज सकाळीच कठळ्याला गेला होता हौसा अंगणात सडा सारवण करत होती आपल्या बापाला सकाळीच दारात आलेला बघून ती विचारात पडली हातातील सारवण बाजूला ठेवून ती अंगणात बाज टाकत म्हणाली बाबा सगळे बरे आहेत ना रामजी पाटील उसासे सोडत म्हणाले होय सगळं बरे आहेत थोड्या वेळानं रामजी पाटील डोक्याचं पागोटं काढून कपाळावरचा का घाम पुसत म्हणाले रंगराव कुठं आहे बापाच्या घामाघूम झालेल्या चेहऱ्याकडे पाहत ती काळजीच्या सुरात म्हणाली घरात झोपल्या आहेत उठवताना रामजी पाटील असं म्हणताच हौसा कावरीबावरी झाली सकाळचे नऊ वाजले होते गावातील सर्व माणसं आपापल्या कामधंद्याला लागली होती परंतु रंगराव अजून झोपेतच होता रामजी पाटील चिंताग्रस्त होऊन बाजेवर बसले होते ते कसल्या तरी विचारत असल्यानं हौसाला बापाला काय बोलावं हे सुचत नव्हतं ती घरात जाऊन आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो उठा बाहेर बाबा आलेत हौसानं त्याची झोपमोड केल्यानं रंगराव झोपेतून उठून डोळे चोळतच बाहेर आला अंगणात बाजेवर बसलेल्या आपल्या सासऱ्याला रामराम घालून मोहरीत गेला काही वेळानं चहापाणी झाल्यावर रामजी पाटलांनी त्याला एकांतात सर्व माहिती सांगून राहोटीला परत आले रंग्यात त्या दिवसापासून गाव सोडून फरार झाला हौसाला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं आपला नवरा असा एकाएकी गायब का झाला या विचाराने ती काळजीत पडली पोलिस अधिकारी जगदाळे यांनी कठळ्यात आणि राहुटीत खास खबरे पेरून ठेवले होते खबऱ्यांकडून ते दररोज रंग्याच्या हालचालीची माहिती घेत होते पोलीस मागावर असल्यानं रंग्यात टरकला होता मध्यान रात्रीला घरी जाऊन पहाटेच बाहेर पडत होता अशा प्रकारे तो पोलिसांना हुलकावणी देत होता बऱ्याच दिवसांपासून त्यांना हजामत केली नव्हती रंग्याच्या डोक्याच्या केसाबरोबर त्याची दाढीही वाढली होती आपल्या नवऱ्याची झालेली अवकळा हौसाला बघवत नव्हती आज दोन महिने झालं पोलिसांच्या भीतीनं रंग्या लेंड्या टाकत गावगाव फिरत होता परंतु पोलिसांनी त्याचा पिछा काही सोडला नाही रंग्या गावातून अचानक गायब झाल्यानं गावात त्याच्या अनेक भानगडीची खुलेआम चर्चा होऊ लागली राहोटीतील एका विश्वासू खबऱ्यानं जगदाळे साहेबाला सांगितले की काल संध्याकाळी रंग्या मंजुळाबाईच्या घरी जाऊन तू जर तोंड उघडलीस तर याद राख मी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन गेलाय सध्या तो परड्या माळाला लागून असलेल्या त्याच्या सासऱ्याच्या शेतात आखाड्यावर थांबलेला आहे ही पक्की खबर मिळताच जगदाळीने तात्काळ सूत्रं हलवली आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत अंधारातच राहुटीला निघाले ड्रायव्हरला गाडी आठ बाजूला लावायला सांगून सर्वजण परड्या माळाला रामजी पाटलाच्या आखाड्याकडे निघाले ते आपसात काही बोलत नव्हते फक्त हाताने इशारे करत पुढं जात होते अखाडा अगदी जवळ आला होता परड्या माळाला भरपूर सागाची झाडं होती पानझडी झाल्यामुळं झाडाची वाळलेली पानं इतस्तथा विकोरलेली होती चालताना पानावर पाय पडल्यानं त्याचा चर्र चर्र आवाज येत होता त्या आवाजानं रामजी पाटलांचा मोत्या नावाचा कुत्रा एकाएकी भुंकू लागला कुत्रा का भुंकत आहे म्हणून रंग्या बाहेर येऊन पाहू लागला परंतु त्याला अंधारात काहीच दिसत नव्हतं त्यामुळे तो परत जाऊन आखाड्यावर निवांत झोपी गेला पोलीस अंदाज घेत अगदी आखाड्याच्या जवळ आले पोलिसांच्या पावलांचा आवाजानं कुत्रा जास्तच भुंकायला लागला रंग्याला आता शंका आल्यानं त्यानं बाहेर येऊन अंधारात बॅटरी चमकावली यम दिसावेत तसे त्याला पोलीस दिसले पोलिसांना पाहताच रंग्या अंधारात पळत सुटला ज्याप्रमाणे वाघानं झेप घ्यावी आणि आपला सावज पकडावा तसं जगदाळेने रंग्याला पकडलं रात्री पोलिसांनी गिधाड रंग्याला अटक केल्याची बातमी सकाळी दोन्ही गावामध्ये पसरली काही लोकांना आनंद झाला तर रंग्याच्या नातेवाईकांना वाईट वाटलं पण एका निष्पाप तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रंग्याला सजा मिळाली होती जगदाळे साहेबांसारखा अत्यंत तडपदार अधिकारी त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे मस्तवाल रंग्या बिनभाड्याच्या खोलीत गेला होता संसारातून उठलेल्या सुगंधाला न्याय मिळाल्यानं दोन्ही गावातील लोक जगदाळे साहेबांना धुवा देत होते कावेबाज रामजी पाटील तोडापाणी करण्यासाठी ठाण्यात बरेच खेटे घालत होता पण त्यांना काही यश आलं नाही उलट बदनामी झाली भानुदास आणि विद्याला नोकरी लागल्यानं त्यांचा संसार सुखाचा झाला विद्याला संगीतकलेची आवड होती तिचा हा छंद भानुदास मनापासून जोपासत होता पुणे शहर मोठं असल्यानं या शहरात बारा महिने अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते जेव्हा सवड मिळेल तेव्हा दोघेही अशा कार्यक्रमाला हमखास हजर असायचे गणपती उत्सवाच्या निमित्तानं आज शनिवार वाड्याच्या मुख्य प्रांगणात एक संगीताची मैफल आयोजित झाली होती या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील नामांकित मंडळी आपली कला सादर करणार होते कार्यक्रमाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती ही बातमी भानुदासला दाखवत विद्या म्हणाली भानू आज आपण हा कार्यक्रम पाहायला जाऊया का भानुदास विद्याला होकार देताच ती खुश झाली विद्या आज ऑफिसवरून घरी आल्यावर स्वयंपाक करून भानुदासची वाट पाहत होती ऑफिसच्या कामामुळे त्याला याला थोडा उशीर झाल्यानं तिचा मूड हरवला थोड्याच वेळात भानुदास घरी आल्यावर चहा पिऊन त्यानं गाडी काढताच विद्या खुश झाली या कार्यक्रमाला लोकांची अलोट गर्दी झाली होती संयोजकांनी काही मान्यवरांसाठी पुढच्या तीन रांगेतील खुर्च्या आरक्षित ठेवल्यामुळं भानुदास आणि विद्या आपापल्या खुर्चीत जाऊन बसले संयोजकांचं प्रास्ताविक झाल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली कलाकारांची संख्या पाहता संयोजकांनी प्रत्येक कलाकाराला कला, कला सादर करण्यासाठी वीस मिनिटांचा वेळ दिला प्रत्येक कलाकार जीव ओतून कला हो कला कड़ आपली कला सादर करत होते एवढ्यात संयोजकांनी सुगंधा बिस्तानी हिला कला सादर करण्यास पाचारण करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला सुगंधा व विश्वनाथ आपली कला सादर करण्यासाठी मंचावर उपस्थित होते विश्वनाथनं पेटीला सूर लावताच सुगंधानं गायला सुरुवात केली ती इतक्या सुरेल आवाजात गात होती की श्रोते कानात प्राण आणून ऐकत होते सुगंधा आपल्या आवाजानं उपस्थितांना अगदी मंत्रमुग्ध करत होती विश्वनाथ आणि सुगंधाचा मंचावरील सुरेल संगम पाहून श्रोते टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करत होते भानुदास मात्र कसल्या तरी विचारानं सैरभैर झाला होता विद्या त्याला काहीतरी सांगत होती परंतु त्याचं तिच्या बोलण्याकडं अजिबात लक्ष नव्हतं तो आता वेगळ्याच विचारात पडला होता समोर गात असलेल्या सुगंधाला अगदी बारकाईने न्हाळत होता गेल्या दहा वर्षापासून दोघांची भेट झाली नसल्यानं ती आपली बहीण आहे हे तिच्या बदललेल्या पेहरावावरून त्याला नक्की ओळखता येत या नव्हतं यामुळं भानुदासचा पुरता गोंधळ उडाला होता आता त्याच्या डोक्यात अनेक विचारांचं काहूर माजलं एकदाचा वेळ संपल्यानं सुगंधा श्रोत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उभी राहताच भानुदासनं तिला ओळखलं तो खुर्चीतून ताडकन उठून उभा राहिला विद्या त्याच्याकडं आश्चर्यानं पाहू लागली विद्या त्याला खाली बसण्यास सांगत होती परंतु तो तिला लवकर बाहेर चालण्यास सांगत होता भानुदासला असं ऐकाय की काय झालं म्हणून ती कावरी बावरी झाली ती भानुदासकडे पाहत काळजीच्या सुरात म्हणाली भानू तुला काही होते का भानुदास म्हणाला विद्या तू असे घाबरू नको ग मला काहीही झालं नाही मी तुला सर्व काही सांगतो तू लवकर बाहेर चल असं म्हणून तो तिच्या हाताला धरून घाईघाईनं बाहेर पडला -गा� विद्या त्याला विचारत होती पण तो काही सांगत नव्हता भानुदास जेव्हा विद्याला घेऊन सुगंधाच्या जवळ आला तेव्हा सुगंधा आपल्या गाडीचे दार लावत होती तेवढ्या त्यानं आवाज दिला अक्का थांब मी भानू या आवाजानं तिनं चटकन बाहेरून पाहिलं तर तिथं भानुदास उभा होता त्याला पाहताच सुगंधा त्याच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा रोडू लागले तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना हा काय प्रकार आहे ते कळत नव्हतं ते अवाक होऊन त्यांच्याकडं पाहत होते विद्याची आणि विश्वनाथची ही तीच अवस्था होती सुगंधानं विश्वनाथला गाडी बाजूला घ्यायला लावली सुगंधा भानुदासला म्हणाली तू इथं कुठं असतोस भानुदास म्हणाला मी चंदन नगरला राहतो चल आपण माझ्या घरी जाऊ सुगंधा म्हणाली भानुदास म्हणाला ठीक आहे चल बस गाडीत नको का माझ्याकडेही गाडी आहे चल मग असं म्हणत सुगंधा गाडीत बसली भानुदास विद्याला घेऊन त्यांच्या मागोमाग निघाला सुगंधाला मागील दहा वर्षाचा जीवनपट तिच्या डोळ्यासमोर दिसत असल्यानं ती विश्वनाथला काहीच बोलत नव्हती विश्वनाथही काहीच न बोलता गाडी चालवत होता थोड्याच वेळात त्यानं गाडी बंगल्याच्या जवळ आणताच पहारेकऱ्यानं फाटक उघडल्यावर विश्वनाथ आणि भानुदास आपल्या गाड्या पार करून बंगल्यात आले तो भव्य बंगला पाहून विद्या आवाक झाली सर्वजण बंगल्यात बसल्यावर नोकरानं त्यांच्यासाठी चहा आणला सर्वांनी चहा घेतल्यावर सुगंधा भानुदासला म्हणाली भानू ही कोण भानुदास म्हणाला अक्का ही माझी पत्नी विद्या असं सांगून तिला आजपर्यंतची सर्व हकीकत त्यानं कथन केली विद्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने व भरजरी कपडे पाहून सुगंधा दिपली होती तिला मागील जीवनातील आपल्या गरिबीची आठवण झाली ती खोल विचारात बुडाली भानुदास त्या बंगल्यातील झगमगाट पाहून विचारात पडला तो सुगंधाला निरखून पाहत म्हणाला अक्का मी एक काय पाहतो तुम्हाला सांगशील का सुगंधानं घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली इतक्यात शिवानी सुगंधाच्या जवळ येऊन बसताच सुगंधानं आपलं बोलणं बंद केलं डोळे पुसले आता भानुदास आणि विद्याच्या सर्व काही लक्षात आलं होतं सुगंधा आपल्या मुलीला भानुदास आणि विद्याची ओळख करून देत म्हणाली बेटा शिवानी हा तुझा मामा आणि ही तुझी मामी यावर विस्मयचकित होऊन शिवानी म्हणाली आई यांना मी कधीच पाहिलं नाही आपल्या घरी काय येत नाहीत कुठे राहतात शिवानीच्या या प्रश्नानं सर्वांनाच कोड्यात टाकलं होतं शिवानीकडं पाहत विद्या म्हणाली बेटा आम्ही चंदन नगरला राहतो तू येणार का आमच्याकडं ती काहीच न बोलता सुगंधाच्या गळ्यात पडली सुगंधा विश्वनाथला भानुदास आणि विद्याची ओळख करून दिल्यावर विश्वनाथ भानुदासला नमस्कार करत म्हणाला आपण काय करता भानुदास म्हणाला मी कृषी विभागात आहे आणि ही आरोग्य विभागात विशेष म्हणजे आम्ही दोघं एकाच गावचे आणि आम्ही आंतरजातीय विवाह केला आहे सुगंध भानुदासकडे आश्चर्यानं पाहत म्हणाली भानू ही कोणाची मुलगी आहे रामदास पाटलाची भानुदास म्हणाला हे ऐकताच सुगंधाला आपला भूतकाळ आठवला विद्याच्या आईनेच तिच्या आईला खूप आधार दिला होता म्हणून कृतज्ञतेपोटी तिने विद्याला हात जोडले बराच वेळ गप्पा झाल्यावर घरी जाण्यासाठी भानुदास उठला तेव्हा सुगंध म्हणाली भानू आता खूप उशीर झालाय आज इथेच राहा हे घर आता परक नसून तुझ्या बहिणीचं आहे लहान शिवानी विद्याच्या आणि भानुदासच्या हाताला धरून घरात नेत होते आता ते नेहमी एकमेकांना भेटत असल्यामुळं दोन्ही कुटुंबांचे संबंध अधिकच जिवाळ्याचे बनले जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यामुळं शासनाच्या कामाचा व्याप वाढला होता शासनानं सर्व विभागातील अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी दिल्यामुळं भानुदास त्या कामात व्यस्त होता आता भिंगोरीचीही निवडणूक लागली होती गावात अल्पभूधारक असल्यामुळं अनेक जण गाव सोडून शहरात वास्तव्यास आले होते आज आरक्षण सुटल्यानं गोपीनाथ एका पार्टीकडून निवडणुकीला उभा होता गावची निवडणूक दोन गटात होती दोन्ही गट एकमेकांची भावकी असल्यानं तुल्यबळच होते कोणीही कोणापेक्षा कमी नव्हतं मतदानासाठी लोकांना प्रलोभनं देण्यात कोणीही कसूर ठेवत नव्हतं दोन्ही पार्ट्यांचा प्रचार आता शिगेला पोचला होता काहीही झालं तरी आम्हीच विजयी होणार असं दोन्ही पार्टींचं म्हणणं होतं त्यांच्या जिरवाजिरवीच्या बोलण्यानं देण्या देण्याघेण्यानं लोकांचं भरपूर मनोरंजन होत होतं काहीही करून आपलाच उमेदवार सरपंच पदावर विराजमान करू अशी दोन्ही पार्टीत कमालीची चुरस लागली होती मात्र एकीकडं एक पाऊस न पडण्यामुळं गावकरी चिंतेत परंत होते परंतु निवडणुकीच्या उमेदवारांना लोकांच्या परिस्थितीशी काहीही देणं घेणं नव्हतं एकीकडे एक 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 मतदानाचा प्रचार सभा मेळावे व भाषणानं चांगलीच रंगत आणली होती तर दुसरीकडे लोकांचे हाल पाहवत नव्हते पावसाअभावी अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या मजुरीवर पोट असणाऱ्या लोकांचा खाण्यापिण्यासाठी आटापिटा सुरू होता जे अल्पभूधारक होते त्यांच्या मुलीबाळींचं लग्न थांबलं होतं अनेक अडचणींमुळं ते कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करण्याला एक चित्र निर्माण झालं होतं दुसरीकडे निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू होती सुरुवातीपासूनच रामदास पाटलाच्या विरोधात असलेल्या गोपीनाथ आता बाबाराव पाटलाच्या पार्टीत सामील झाला होता त्यामुळंच रामदास पाटील गोपीनाथला पाण्यात बघत होता रामदास पाटील म्हणजे गावातील एक ऐपतीनं मातब्बर पण बेरकी आसामी त्याच्याजवळ बदमाशांची काही कमतरता नव्हती हे गावाला ठाऊक होतं दुसरीकडे बाबराव पाटील श्रीमंत असूनही स्वभावानं अत्यंत सभ्य व शांत व्यक्ती गावातील सर्व खाचाखोचा त्यांना माहीत होत्या म्हणून गावात बाबाराव पाटलाच्या शब्दाला मोठा मान होता सर्वांनी न घाबरता मतदान करा गावच्या भल्यासाठी झटणाऱ्या उमेदवारालाच सरपंच बनवा गावची सेवा करण्यास आम्ही कधीही कमी पडणार नाही असं बाबराव पाटील गावातील नागरिकांना पोटतिडकीनं सांगत होते त्यांचा विरोधक असलेला रामदास पाटील गावातील नागरिकांना पैसे मटण व दारूची प्रलोभनं दाखवून मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता गोपीनाथचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं होतं गावात त्याचं एक किराणा दुकान असल्यानं त्याच्याकडे गावातील अनेक माणसांची नेहमी उट असायची गोपीनाथ हा एक सुशिक्षित तरुण असल्यामुळं गावातील काही लोक त्याच्याकडे एक चांगला व्यक्ती म्हणून पाहायचे गोपीनाथही गावकऱ्यांना चांगलाच सल्ला देत होता आता मतदान दोन दिवसावर आलं होतं प्रचार शिगेला पोचला होता रामदास पाटलानं गावात मुबलक प्रमाणात दारूची आयात करून ठेवली होती रिकाम टेकडी आईत खाऊ खुशामत खोरींच्या झुंडीच्या झुंडी रामदास पाटलाच्या सोबत गल्लोगल्ली फिरून रामदास पाटलाच्या पॅनलला मतदान देण्याची विनंती करत होती आतल्या गाठीचा रामदास पाटील मगरीचे आसू दिसून देता मताची भीक मागत सकाळ संध्याकाळ झोपडी झोपडीत गोड बोलत फिरत होता सामान्य माणूस मात्र त्यांच्याच परिस्थितीनं बेजार झालेले एकदाचा मतदानाचा दिवस उजाडला लोक मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा लावत होते दहशतीमुळं लोक आपसात काही न बोलता गुपचुपणे आपल्या पसंतीच्याच उमेदवाराला मतदान करत होते सायंकाळी मतदान थांबल्यावर दारू मटणाचीही रेलचेल थांबल्यामुळं आता कोणीही घराबाहेर पडत नव्हतं त्यामुळे गावात स्मशान शांतता पसरली होती दोन्ही पार्टीच्या उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीत बंद करून मतदान अधिकाऱ्यांनी मतपेट्या तालुक्याला पाठवल्या होत्या उद्या निवडणुकीचा निकाल लागणार असल्यानं त्या निकालाकडं गावकऱ्यांचं लक्ष लागलं होतं नशीब आपल्यालाच साथ देईल असं दोन्ही पार्टीच्या उमेदवारांना वाटत होतं म्हणून प्रत्येक उमेदवार खुशीत होता आज सकाळीच रामदास पाटील आपल्या पार्टीच्या लोकांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी आला होता त्यानंतर थोड्याच वेळात बाबाराव पाटलांची माणसं निकाल ऐकण्यासाठी आली सकाळी आठ वाजता निकालाला सुरुवात झाली प्रत्येक गावचा निकाल लागत होता लोकांची लोटालोटी आणि नारेबाजीला सुरुवात झाली विजयी उमेदवार एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करीत होती थोड्याच वेळात भिंगोरीचं नाव माईकवर जाहीर होताच जो तो निकाल ऐकण्यासाठी उतावीळ होऊन कान टवकारून जागा मिळेल तिथं दाटीवाटीनं बसत होता माणसांचा गलका वाढल्यानं पोलीस हातातील दंडुक्यानं इशारा करून लोकांना शांत राहण्यास सांगत होते अधिकारी मतपत्रिका काढून प्रभाग निहाय निकाल घोषित करत होते दोन्ही पार्ट्यांच्या निकालात तासागणिक चुरस वाढत होती पण गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे नियतीनं रामदास पाटलांना दगा दिला या निवडणुकीत रामदास पाटलांच्या पार्टीचा अत्यंत दारुण पराभव झाला बाबाराव पाटलाच्या पार्टीतील सर्वच उमेदवारांना अधिक मते मिळाल्यानं अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित करताच रामदास पाटील आणि त्याच्या कंपूने निकालाच्या ठिकाणावरून लवकरच काढता पाय घेतला इकडे विजयी गुलाल घेऊन बाबाराव पाटलाच्या पार्टीतील सर्व उमेदवार व गावकरी मंडळी हसी खुशीनं गावाकडे निघाली गावच्या वेशीजवळ येऊन सर्व गावकऱ्यांनी बाबाराव पाटील व गोपीनाथ यांना फुलाचा हार घालून मोठमोठ्यानं जय जयकार करायला सुरुवात केली बाबाराव पाटलांनी एक छोटेखानी सभा घेऊन सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले गोपीनाथ आपल्या पार्टीत आल्यानं आपल्याला सहज विजय मिळवता आला हे सांगायला बाबाराव पाटील विसरले नाहीत दोन दिवसानंतर ग्रामपंचायत कार्यालयात विजयी उमेदवारांची बैठक घेऊन आरक्षणाप्रमाणे सरपंच म्हणून गोपीनाथची तर उपसरपंच म्हणून बाबाराव पाटलांची एकमुखानं निवड झाली गोपीनाथ पहिल्यांदा राष्ट्रीय महापुरुषांच्या तसबिरीला नमन करून गावातील वडील मंडळींचे आशीर्वाद घेऊन खुर्चीत बसला बाबुराव पाटलांच्या सल्ल्यानं तो गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू लागला पण रामदास पाटलाच्या पोटात दुखू लागलं त्याला गोपीनाथचं काम बघवत नव्हतं हा पराभव त्यांच्या जास्त जिव्हारी लागला होता गोपीनाथ सरपंच झाला तरी त्याला तो मानायला तयार नव्हता तो नेहमीच गोपीनाथला विरोध करू लागला हुशार गोपीनाथनं रामदास पाटलाची पुंगीच बंद केली पण रामदास पाटलाच्या मनातील अडी काही जात नव्हती तो आता खुन्नस धरून वागत होता भानुदास हा कृषी विभागातील अधिकारी असल्यानं त्याला शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती होती असा गावातील मित्र गोपीनाथ सरपंच असल्यानं तो अधूनमधून भानुदासकडे येत होता दोघांमध्ये गावातील अनेक विषयांवर चर्चा चरवण होत असे गोपीनाथला आपल्या गावकऱ्यांसाठी काही चांगलं काम करण्याची इच्छा होती पण अलीकडे भिंगोरीत राजकारण शिरल्यामुळं गावातील काही लोक गोपीनाथ सरपंच असून देखील त्याला काम करू देत नव्हते एखादं दे चांगलं काम करण्यास सुरुवात केली की काही मंडळी त्यात खोडा घालत होती यामुळं गावकऱ्यांना सरकारी योजनांचा म्हणावा तसा लाभ मिळत नव्हता सरपंच या नात्यानं आपल्या गावचा कायापालट करावा अशी तळमळ गोपीनाथची होती जगासोबत आपणही बदललं पाहिजे असं त्याला वाटत होतं गावाला सर्वांगीण समृद्ध करण्याचा विचार त्यानं भानुदासला अनेक वेळा बोलून दाखवला होता गावच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती तो घेत होता गावकऱ्यांनाही त्याची माहिती व्हावी या उद्देशानं आज गोपीनाथ बाबाराव पाटलासह गावातील काही प्रमुख मंडळींना घेऊन कृषी कार्यालयात आला होता भानुदास ऑफिसमध्ये काम करत असताना सेवकाने त्यांना एक चिठ्ठी दिली चिठ्ठीवरील नाव वाचून त्यांनी सर्व व्यक्तींना आज सोडायला सांगितले गोपीनाथ व चार माणसं आत आले भानुदासनं त्यांचं हसत स्वागत केलं थोड्याच वेळात सेवकानं चहा आणला चहा पीत सर्वजण भानुदासकडे थक्क होऊन पाहत होते आलेली सर्व माणसं भिंगोरीचीच असल्यामुळं तो सर्वांना ओळखत होता हातातील फाईल बाजूला ठेवून त्यांच्याकडे पाहत भानुदास म्हणाला सांगा मंडळी काय काम काढलं गोपीनाथ म्हणाला साहेब आमच्या गावाला आपल्या विभागातून आतापर्यंत कुठल्याच योजनेचा लाभ मिळाला नाही तेव्हा गावात एक कार्यक्रम घेऊन गावकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती दिल्यास त्याचा लोकांना फायदा होईल त्यासाठीच आम्ही आलो आहोत भानुदास म्हणाला ठीक आहे सरपंच साहेब तुम्ही असं करा पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्तानं गावात एक कार्यक्रम आयोजित करून दुसऱ्याही विभागातील अधिकाऱ्यांना बोलवा यामुळं एकाच कार्यक्रमातून गावकऱ्यांना अधिकची माहिती मिळेल असं मला वाटतं थोडा वेळ कसला तरी विचार करून गोपीनाथ म्हणाला साहेब तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे मी तसं करण्याचा प्रयत्न करतो पण कार्यक्रमाला तुम्ही स्वतः आलं पाहिजे भानुदास म्हणाला सरपंच साहेब हे विधायक काम आहे मी नक्कीच येईन भानुदासचा होकार मिळताच गोपीनाथ आणि आलेली मंडळी त्यांचा आभार मानून गावाकडे परतली गावात आल्यावर दवंडी देऊन पाच जून रोजी ग्रामपंचायतीतर्फे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन केलं रामराव पाटलाच्या कळीनं उभ्या गावात फळी पडली होती नेहमीप्रमाणे एकीकडे समर्थन तर दुसरीकडे विरोध सुरू झाला पण हे विधायक काम असल्यानं गोपीनाथ अशा कामात अडथळा आणणाऱ्या सोम्या गोम्याना भीक घालत नव्हता थोड्याच दिवसात गोपीनाथचं निमंत्रण आलं कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून विद्या म्हणाली भानू मी तुझ्यासोबत आले तर भानुदास म्हणाला फार चांगलं होईल तू आरोग्याचं महत्त्व सांगितलंस तर तेवढंच त्यांचं प्रबोधन होऊन गावकऱ्यांना फायदा होईल त्याला मध्येच थांबवत विद्या म्हणाली भानू माझ्या आई वडिलांना पण भेटावे का यावर भानुदास म्हणाला बघ तुझ्या मनासारखं जमलं तसं कर विद्या म्हणाली भानू माझे वडील आजारी असल्याचं समजलं कार्यक्रम संपल्यावर आपण दोघेही त्यांना भेटून येऊया का भानुदास म्हणाला नको विद्या विनाकारण वाद कशाला त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली नाही भानू आपण एकदाच त्यांना भेटूनच येऊ विद्याच्या काळजीयुक्त चेहऱ्याकडे पाहत भानुदास म्हणाला पण ते आपणाला समजून घेतील का विद्या म्हणाली न समजायला आपण असा कोणता मोठा गुन्हा केलाय तसं नव्हे विद्या खेडेगावात जातीची चौकट ओलांडणं हा त्यांच्या दृष्टीनं फार मोठा गुन्हा असतो यावर विद्या काहीच बोलली नाही तिला भानुदास आणि तिचे आई वडील हवे होते पण या जातीयतीची भिंत तिला अडसर ठरत होती पाच जूनचा दिवस उजाडला आज कार्यक्रमासाठी भिंगोरीला जावं लागणार असल्यानं विद्या सकाळपासूनच आनंदात होती तिनं लवकरच आवरावर केली आणि तयार झाली तेवढ्यात आरोग्य आणि कृषी विभागाची गाडी दारात आली सर्वजण गाडीत बसून भिंगोरीला निघाले गाड्या कच्च्या रस्त्यानं धावत होत्या विद्याला रस्ता ओळखीचा असूनही अनोळखी वाटत होता बऱ्याच दिवसानं ती आज भिंगोरीला जात होती आई वडील भेटतील म्हणून ती सुखावली होती पण वडील झालं गेलं विसरून माझ्याशी बोलतील का या गोष्टीनं ती चिंतातूर झाली होती एकदाचा गावाला वळसा घालून दुपारी दोन वाजता गाड्या ग्रामपंचायतीच्या समोर येऊन थांबल्या उत्सुकतेपटी लोक त्यांच्याकडे पाहत होते सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मोकळ्या मैदानावर शामियाना टाकला होता लाऊडस्पीकर फुलांचे हार शाल श्रीफळ इत्यादी सर्व साहित्य तयार होते सर्व अधिकारी गाडीतून उतरल्यावर सरपंचांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले दिव्याच्या गाडीतून आलेल्या भानुदास आणि विद्याला बघून अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या गावकऱ्यांच्या प्रबोधनासाठी सरकारी अधिकारी गावात येतात हा पहिलाच अनुभव गावकऱ्यांना होता आता प्रत्येकजण पुढे काय याचा विचार करत होता अनेक दिवसानंतर आपला मित्र गावात आला असल्यानं गोपीनाथ खुश होता गोपीनाथ भानुदास विद्या आणि इतर अधिकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाला या कार्यक्रमाला काही उपट सुंभ सोडले तर सर्व गावकरी उपस्थित होते सरपंच या नात्यानं गोपीनाथनं ना शॉर्ट श्रीफळ देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं यासोबत पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले सुरुवातीला ग्रामपंचायतीला लागून असलेल्या मैदानावर सर्व पाहुणे व गावकऱ्यांकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला गोपीनाथनं पाहुण्यांची ओळख करून, करून दिल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना गावकऱ्यांना नव्या योजनांची माहिती देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली सर्व अधिकारी आपापल्या शैलीतून माहिती देत होते गावकरी तळहात हनवटी टेकून ऐकत होते जेव्हा विद्या भाषणासाठी उभी राहिली तेव्हा सर्वत्र शांतता पसरली आता विद्या काय बोलणार ही गावकऱ्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती विद्या बोलताना अतिशय आत्मविश्वासानं म्हणाली उपस्थित गावकरी बंधू आणि भगिनीनो आम्हाला येथे आमंत्रित केल्यामुळं प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते मी शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीला आहे म्हणून मी आपल्याला आरोग्याच्या बाबतीत हितगूज करण्यासाठी उभी आहे येथे जमलेल्या बायकांना माझी एक नम्र विनंती आहे आपण पहिल्या प्रथम स्वतःचं चा आरोग्य चांगलं ठेवा दूषित पाणी दूषित अन्न याच्या माध्यमातून आपल्या शरीरात अनेक जीवजंतूंचा शिरकाव होतो त्यामुळंच आपण आजारी पडतो म्हणून सर्वत्र स्वच्छता बाळगली पाहिजे निरोगी जीवनासाठी आपली जीवनशैली योग्य असावी आपला आहार विहार आणि निद्रा हे निरोगी जीवनाचं सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे विद्याचं शैलीदार भाषण गावकरी कान देऊन ऐकत होते तिची शब्दफेक आणि चपखलता पाहून गावकरी अवाक झाले यानंतर भानुदासचंही भाषण झालं शासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात अनेक विषयांवर लोकांचं प्रबोधन केल्यानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमात लोकांना नवीन योजनांची माहिती दिल्यानं लोकांना आज पर्यावरणाचं तसेच आरोग्याचं महत्त्व समजलं होतं त्यामुळं गावात एक प्रकारे चैतन्य निर्माण झालं होतं रामदास पाटील आजारी असल्यानं कार्यक्रमाला उपस्थित नव्हते एकदाचा कार्यक्रम संपला आणि सर्व अधिकारी निघून गेल्यावर विद्या वडिलांना भेटण्यासाठी वाड्याकडे निघाली कित्येक दिवसानंतर विद्या आपल्या माहेरी आली होती वाड्यात आल्याबरोबर ती धावतच वडिलांच्या जवळ गेली रामदास पाटील जोत्यात लाकडी पलंगावर झोपून होते गिरिजाबाई त्यांचे पाय चेपित होती रामदास पाटलांना त्यांच्या अनेक व्यसनांच्या सवयीमुळं निसर्गही त्यांच्यावर कोपला होता कॅन्सरने त्यांना ग्रासले होते ते शेवटची घटका मोजत होते पण त्यांच्या आवाजातील कणखरपणा कायम होता विद्यानं जवळ जाऊन बाबा असं म्हणताच त्या आवाजाबरोबर त्यांनी आपली कोस बदलली कित्येक दिवसानंतर विद्या वडिलांकडे आली परंतु मरणपंथाला पोचलेल्या रामदास पाटलांनी तिला पाहून आपले डोळे बंद करून घेतले ते आपल्या एकुलत्या एका लेकीकडं डोळा उचलूनही न पाहता कणखर आवाजात म्हणाले कुळाला बट्टा लावून गेलीस आणि परत दागण्या देण्यासाठी कशाला आलीस विद्या तू एकदा या वाड्याचा उंबरठा ओलांडून बाहेर गेलीस तेव्हाच आम्हाला कायमची मिलीस तुझं आमचं नातं संपलं खबरदार तू पुन्हा या वाड्यात पाय ठेवलीस तर आणि ऐक तू माझ्या मौतीलाही येऊ नकोस वडिलांचे जळजळीत बोल ऐकताच विद्याच्या अंगावर वीज कोसळल्यागा झालं ती भरल्या डोळ्यानं त्यांच्याकडे पाहत बराच वेळ उभी होती वडिलांना बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरू लागले पण तिला कोणीच बोलत नसल्यानं दुःखी होऊन ती माघारी फिरली विद्या पाठमोरी होताच गिरिजाबाईंचा जीव तीळ तिळ तुटत होता विद्याला आणि भानुदासला भेटण्याची तिची तीव्र इच्छा होती पण ती भेटू शकत नव्हती ती आपल्या पोटच्या मुलीकडं भरल्या डोळ्यानं पाहत उभी होती कारण परंपरेनं चालत आलेलं स्त्री पारतंत्र्याचं जोखड तिच्या मानगोटीवर असल्यानं त्याखाली ती दबली होती म्हणून तिचा नाईलाज होता ती उंबरठा ओलांडू शकत नव्हती तिला स्त्रीमुक्तीचं वारं या जन्मात तरी मिळणार नव्हतं या पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या वाड्यात स्त्री स्वातंत्र्याला कवडीचीही किंमत नव्हती ती एक कळसूत्री भावली होती तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यामुळं तिला मनातल्या इच्छा मारून चार भिंतीत जगावं लागत होतं कुजलेल्या जुनाट विचारांमुळे या देशातील स्त्रीसुद्धा काही अंशी अस्पृश्यच राहिली आहे तिलाही आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार नाकारला होता तो एक स्त्रियांसाठी कोपच होता पण विद्या हे जोखड फेकून निघाली होती इतक्या दिवसानंतर आपल्या लेखीची भेट होऊनही बुरसटलेल्या मानसिकतेपोटी पाटलांनी तिच्याकडे पाठ फिरवल्यामुळं गिरजाबाईला अतिशय दुःख झालं रामदास पाटलांनी विद्याला अपमानित केल्यानं भानुदास तिला घेऊन कारजवळ आला विद्या डोळे बंद करून आपल्या नात्याचे कायमचे दार बंद करताच भानुदासची कार गावच्या वेशीतून बाहेर पडून पुण्याच्या वाटेला लागली वडिलांचे शेवटचे शब्द तिला सारखे आठवत होते या गोष्टीचं तिला खूप दुःख झाल्यानं ती काहीच बोलत नव्हती भानुदासच्याही डोक्यात अनेक विचारांची गर्दी झाली विद्या रडत असल्याचं पाहून भानुदास तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला विद्या जातीयता हा माणसाला लागलेला एक मानवी कोपच आहे ग जोपर्यंत माणसाच्या मनातून या विषारी बीजांचा समूळपणे नायनाट होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार दलिताच्या पोटी जन्म घेणं हा गुन्हा आहे असं इथल्या सामाजिक व्यवस्थेनं ठरवलं आहे अशा घटनांमुळं जातीयतेची दरी अधिकच रुंदावत आहे आणि त्याचे दुष्परिणाम या देशातील लोकशाही प्रणालीला सोसावे लागत आहेत जातीयतेचं हे विष एवढं खोल गेले की गरीबांना स्वाभिमानानं जगणंच नकोसं केलं यासाठीच प्रत्येकजण जातीच्या आणि धर्माच्या बाहेर जाऊन दलितांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एकमेकांच्या मनात लोकशाहीचे समतेचे बंधुत्वाचे संस्कार रुजवून समग्र परिवर्तनासाठी झटले पाहिजे तरच सोन्यासारख्या लोकशाहीचं जतन होईल ज्या दिवशी या देशातील सर्व स्तरातील असलेली जातीयतेची गटारगंगा समतेच्या पाण्यानं धुवून जाईल आणि शांतपणे ममतेचे वारे वाहील त्या दिवशी मानवाला लागलेल्या जातीयतेचा कोप आपोआप नष्ट होईल अशा प्रकारचं भानुदासचं बोलणं ऐकताच विद्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले